नमस्कार, मी समृद्धी चव्हाण तुम्हा सर्वांचं या जागतिक नृत्य दिवस निमित्त आखलेल्या व्हर्च्युअल कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. आज जागतिक नृत्य दिवस. मॉडर्न बॅलेचा निर्माता म्हणून जो जगप्रसिद्ध आहे असा जिन जॉर्ज नोव्हेर ह्याचा 29 एप्रिल हा जन्मदिवस. हेच औचित्य साधून इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूट आणि युनेस्को यांनी हा दिवस जागतिक नृत्य दिवस म्हणून साजरा करायचं ठरवलं. तेव्हा तुम्हा सर्वांना पहिले तर जागतिक नृत्य दिवसाचे खूप खूप शुभेच्छा, मनपूर्वक शुभेच्छा. आपल्या मनाच्या अमूर्त भावभावनांचं मूर्त स्वरूप म्हणजे नृत्य. आता सध्याच्या विकट परिस्थितीमध्ये आपण नृत्य कलाकारांनी नृत्य हा शब्द जरी उच्चारला तरी एक वेगळीच ऊर्जा जाणवते. नृत्यामध्ये आपल्यातल्या ताणतणावाने निर्माण झालेल्या नकारात्मकतेला सकारात्मकतेकडे नेण्याचं एक अभूतपूर्व सामर्थ्य आहे. आपण इथे घरी बसून अजिबात विचार सुद्धा करू नाही शकत की बाहेरचं जग कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जात असेल. ही आव्हानं अजून काही लोक अजूनही झेलत सुद्धा असतील, पण मला असं वाटतं की आपण या आव्हानांना एक संधी समजून त्याला प्रतिकार करण्याऐवजी प्रतिसाद देऊयात आणि मगच आपल्याला अनुभवता येईल की नृत्य आपल्याला या संकटातून कसं बाहेर काढता येते. गेल्या वर्षीच्या परिस्थितीशी दोन हात करत असताना एकलव्य आर्ट फाउंडेशन व एकलव्य आर्ट फाउंडेशनच्या संचालिका आपली ताई, आपल्या गुरु कथक विशारद ऍडव्होकेट सर सुनीला कौस्तुभ पोद्दार यांनी अनलॉक युअर फीट इन दिस लॉकडाऊन हाच विचार मनात कायम ठेवत अनेक व्हर्च्युअल प्रोग्राम्स, विद्यार्थिनींचे लाईव्ह सोलो रिसायटल्स, अनेक स्पर्धा, अनेक पुरस्कार हे सगळं करत आणि पटकावत एकलव्यचं नाव उंच शिखरावर नेऊन पोहोचवलं. गेल्या वर्षी आपल्या समोर जे चित्र होतं त्याच्याशी समज करून घेईपर्यंत ही भयान परिस्थिती निर्माण होऊन बसली, पण एकलव्य कधीच थांबलं नव्हतं आणि थांबणार नाही. म्हणूनच आज ह्या सुंदर नृत्य दिवसाच्या प्रसंगी एकलव्य आर्ट फाउंडेशन तुमच्यासाठी घेऊन आला आहे एक नवीन सिरीज, नृत्य अभिलाषा. नृत्य माझा गर्व आहे, नृत्य माझे सर्वस्व, नृत्य माझी भाषा आहे, नृत्य माझी अभिलाषा. नृत्य अभिलाषा ही सिरीज कथक रेपरटॉयर म्हणजे कथकचा ट्रेडिशनल सिक्वेन्स, कथक वस्तुक्रम, ज्यामध्ये कथकच्या रिच हेरिटेज मधले अनेक कंपोजिशन्स, तरह तरहचे वेगवेगळ्या बंदिशी ज्या काही परफॉर्म करतो आपण, एक अख्खा कथकचा वस्तुक्रम परफॉर्मन्स जेव्हा बघतो त्यामध्ये ज्या काही गोष्टी आढळतात त्याच्या सुंदर रचना घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे एपिसोड्स आणि व्हिडिओज कथकच्या विद्यार्थ्यांनी तुमच्यासाठी घेऊन येत आहेत आणि एकलव्य आर्ट फाउंडेशनच्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती तुम्हाला या सिरीजचा अनुभव घेता येणार आहे. आजच या सुंदर नृत्य दिवसाच्या प्रसंगी नृत्याचा आराध्य दैवत असलेल्या नटराजाला आपल्याच गुणी विद्यार्थिनी अवनी पटवर्धन हिने नटराज स्तुती मार्फत नटराजाला एक सुंदर पुष्पांजली अर्पित केली आहे. आणि ह्यापुढे अनेक असेच तुम्हाला रचना आणि सुंदर सुंदर कंपोजिशन या सिरीजमध्ये बघायला मिळणार आहे. या सिरीजला तुमचा पुरे भरपूर प्रतिसाद मिळावा आणि तुमचा आशीर्वाद मिळावा अशीच आशा बाळगत माझ्या या दोन वाक्यांची सांगता मी या काही ओळींनी करते. या नृत्य दिवसाच्या निमित्त अनेक पोस्ट, अनेक सोशल मीडियावरती सुंदर सुंदर पोस्ट बघायला मिळाल्या, पण ज्या काही आता मी ओळी म्हणेन त्यासोबत इतकं रिलेट झालं म्हणून आज वाटलं की आजच्या या दिवशी ह्या ओळी ऐकवण्याशिवाय राहवलं नाही मला. नृत्यानं आपल्याला आजूबाजूच्या अवकाशाशी जोडलं, निसर्गातल्या प्रत्येक नादाशी जोडलं, कानावर पडणाऱ्या प्रत्येक स्वराशी जोडलं, स्थैर्यामधल्या प्रवाहाशी जोडलं, आशय घन साहित्याशी जोडलं, स्वतःच्या शरीराशी जोडलं, प्रत्येक श्वासाशी जोडलं. आज जिवंत राहणं इतकं महागडं झालंय तरीही नृत्य रोज आपल्याला स्वतःच्या जगण्याशी जोडू पाहतंय. लवकरच आपल्या सगळ्यांमध्ये दडलेल्या नर्तनाची वाट
त्याच्या हक्काच्या विस्तीर्ण आकाशाशी जुळावी हीच इच्छा. ह्याने धन्यवाद. पुढचे सूत्र सोपवते मी श्रुतीकडे. नमस्कार, मी श्रुती साळके. सर्वप्रथम सर्वांना हॅपी इंटरनॅशनल डे, डान्स डे. तर ह्या इंटरनॅशनल डान्स डे निमित्त आपण एक छोटीशी स्पर्धा आयोजित केली आहे. तर या स्पर्धेचे पहिले यश समृद्धी चव्हाण आहे. समृद्धी ताई सध्या BLS LLB च्या थर्ड इयरला असून याच वर्षी तिने कथक विशारद पूर्ण ही परीक्षा उत्तमरित्या पार पाडली. गेली 15 वर्ष समृद्धीताई सुनीलाताईकडे कथक नृत्याचे प्रशिक्षण घेत असून गेली 2 वर्ष सुनीलाताईच्या मार्गदर्शनाखाली एकलव्य आर्ट फाउंडेशनची फॅकल्टी मेंबर सुद्धा झाली आहे. समृद्धीताईने आजवर अनेक कथक सेमी क्लासिकल अँड फोक डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतले आहे. तर यामधून तिने भरपूर स्पर्धांमध्ये पारितोषिक पटकावले. ताईने या लॉकडाऊनमध्ये अनेक मोठ्या व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर लाईव्ह सोलो सादरीकरण प्रस्तुत केले आहे. याच वर्षी तिने SGCA युथ एनर्जिया मेगा ऑनलाईन कथक कॉम्पिटिशनमध्ये पहिले पारितोषिक मिळवले आणि EAF ची मान उंचावली. या स्पर्धेचे जजेस प्रख्यात कथक डान्सर्स आदरणीय विशाल कृष्णाजी होते, विद्या लालजी, आदरणीय दिनेंद्र तिवारीजी आणि आदरणीय निधी प्रभूजी होत्या. पुढील सूत्र मी सोपवते श्रेणीकडे. नमस्कार, माझं नाव श्रेणी संतोष सुवरे. तुम्हा सगळ्यांना इंटरनॅशनल डान्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. आपली दुसरी पॅनलिस्टचं नाव आहे अवनी पटवर्धन. गेली 13 वर्ष ती कथकचं प्रशिक्षण गुरु सुनीलाताई पोद्दार यांच्याकडे घेत आहे. 2020-21 या वर्षाची मुंबई झोनची मोस्ट प्रॉमिसिंग स्टुडंट ऑफ इंडियन क्लासिकल डान्स इन्स्ट्रुमेंटल अँड ड्रामा ही स्कॉलरशिप तिला मिळाली आहे. तसेच 18 पारितोषिक नॅशनल व स्टेट लेवल वर मिळाले असून इंटरनॅशनल लेवलवर तिला सिल्वर मेडल मिळाले आहे. तसेच ती आता विशारदच्या अंतिम परीक्षेला आहे आणि सोबत 12वीची ही परीक्षा ती देत आहे. धन्यवाद. पुढचे सूत्र मी सायली कडे सोपवत आहे. नमस्कार, हॅपी इंटरनॅशनल डान्स डे टू एव्हरीवन. पुढच्या जज पॅनल्टीवर आहे विशाखा हरिराम सडेकर. ही 7 वर्षाची असल्यापासून कथक नृत्य शिकत आहे. गेले 11 वर्ष ती ॲडव्होकेट सो सुनीला कस्तुभताई पोद्दार यांच्याकडे नृत्याचं शिक्षण घेत आहे. झील नगरी, अखिल भारतीय संस्कृती संघ, टिळकनगर गणेश मंदिर आयोजित अशा अनेक कॉम्पिटिशनमध्ये तिने सहभागी होऊन पारितोषिक पटकावली आहे. नुकताच विशारद द्वितीयची परीक्षा दिली असून कंपनी सेक्रेटरीची सुद्धा तयारी करत आहे. EF सोबत अनेक प्रोफेशनल शो मध्ये ती सहभागी आहे, जसं की कृष्णप्रिया, पंचकन्या, मेघदूत, श्रावणबीन, मराठी साहित्य संमेलन, तसेच अक्कलकोट पावस इथे झालेल्या नृत्य सेवेत तिचा अविश्र प्रकारे भाग होता. आता पुढचं सूत्र मी सोपवत आहे श्रुतीकडे. आता आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण गुरुवंदनेनी करणार आहोत. कारण गुरुला आपण देवाप्रमाणेच मानतो व तितकाच आदरही करतो. आपल्या आयुष्यापासून अज्ञान दूर करणारे हे गुरु असतात. गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा जरा. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य. गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य. गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतीक. अशा गुरूंना नमन करण्यासाठी 4th एक्झामचे विद्यार्थिनी अनघा ढगे, मनवा नाईक, मृण्मयी चाळके, जान्हवी साल्वी, स्वस्तिका जवळगी, लारण्या वीरकर, मानसी कदम, सारा मोरे, नेहा खांडेकर, निर्मिती बांधणे, प्रीती परब, शांभवी देशपांडे, वंशिका इनामदार सादर करत आहेत गुरुवंदना.
बाकीच्यांनी व्हिडिओ ऑफ करा ना. जे नृत्य करणार आहेत त्यांनीच फक्त व्हिडिओ चालू ठेवा. श्रुती गाणी ज्यांनी जोपर्यंत व्हिडिओ ऑफ केला नाही तोपर्यंत गाणं लावू नकोस. ओके झाले सगळ्यांचे ऑफ आहेत. चल सायली आपण गाणं लावते. 1 2 3 स्टार्ट. चराचरम् तत्परं दर्शितम् तस्मै श्री गुरवे नमः. अज्ञानतिमिरान्तस्य सुंदर, खूप छान, व्हेरी गुड. सगळ्यांना सांगायला मला आवडेल की हे आम्ही लास्ट वीक शिकलोय बरं का. या बॅचला मी हे लास्ट वीक शिकवलंय. क्या बात है मुलीनो, प्राऊड ऑफ यू. श्रुती सायली, आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. पहिली आहे मृण्मयी यादव, ती आता फर्स्ट एक्झामला आहे. ती कथ्थक स्टाईल करत आहे. गेल्या वर्षभरात आणि हा पूर्ण वर्ष आपण ज्या रोगाशी लढत आहोत जसं की कोरोना, त्या कोरोनासोबत लढाई ती लढाई ती नृत्याद्वारे प्रस्तुत करत आहे मृण्मयी यादव. बाकी सगळ्यांनी कॅमेरा ऑफ करा, फक्त मृण्मयी तू चालू ठेव. आहे का? नाही आली ताई. आता निर्मितीला चान्स दे मग, तसंही तिच्याकडे लाईट नाहीयेत ना. निर्मिती बांधणे तुझ्याकडे ना. निर्मिती बांधणे फोर्थ एक्झाम, स्टाईल वेस्टर्न, थीम यू कॅन विन इफ यू हॅव अ स्ट्रॉंग डिझायर. निर्मिती बांधणे म्यूट करायला विसरू नकोस. निर्मिती चालू करू. कुछ पाने की हो आस पास, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार, कर दरियाओं को आर पार आशाएं, तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले आशाएं.
वाह 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 वाह, खूप छान निर्मिती, क्या बात आहे बेटा. जर सुरुवातच एवढी दमदार असेल तर मग पुढच्या कार्यक्रमांकडे काय बघायचं. वाह वाह, सुंदर, खूप छान. नमस्कार, मी तनिष्का नीना देशपांडे. सगळ्यांना जागतिक नृत्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण सध्या जी परिस्थिती पाहता, निगेटिव्ह हा शब्द इतका दिलासा देणारा वाटतो आणि त्याच्याच बरोबर पॉझिटिव्ह हा शब्द ऐकला तरी भीती वाटायला लागते. मुळात पॉझिटिव्ह हा इतका सुंदर शब्द आहे आणि त्याचाच ऍब्जेक्टिव्ह पॉझिटिव्हिटी हा शब्दही इतका प्रेरणा देणारा आहे. पण आज आपल्याला पॉझिटिव्ह या शब्दाचीच भीती वाटायला लागली. पण आज या शब्दाला, त्याच्या अर्थाला न्याय देणारा परफॉर्मन्स आणि आपल्याला मुस्कुरायला भाग पाडणारा परफॉर्मन्स घेऊन येत आहे पवित्रा भट. हॅलो, नमस्कार, मी पवित्रा भट सादर करणार आहे. पवित्रा, 2 मिनिटं थांब, सगळ्यांचे व्हिडिओ ऑफ होते मग गाण्याला. हा पवित्रा, लाव एक मिनिट. पवित्रा, एक मिनिट. सगळ्यांना सांगते की तुम्हाला जर त्या ताईला छान बघायचं असेल तर तुम्ही तिला पिन करा, म्हणजे तुम्हाला त्या ताई एकटी दिसेल तिकडे स्क्रीनवरती एवढ्या सगळ्या विंडोज मध्ये. पिन करा, मग अशी पण सांगणार होते, पण आता परत एकदा सांगते. पाबंदी
बांटेंगे हम खुशियाँ, हम भी हम मिलकर बांटेंगे, उससे होगी सपनों की उड़ान। जो साथ दे दे सारा इंडिया, मुस्कुराएगा इंडिया, जीत जाएगा इंडिया। जो साथ दे सारा इंडिया, मुस्कुराएगा इंडिया। धन्यवाद। खूप छान पवित्रा, आणि क्लासिकल बेस घेतला त्याच्यामुळे अजून छान वाटलं। व्हेरी गुड, कीप इट अप बेटा, व्हेरी नाईस। नेक्स्ट मीटिंग एंड होते ताई, मीटिंग एंड होते, सो आपण सो खूप छान पवित्रा। आपल्या आजूबाजूला अनेक महिला कर्मचारी आपलं काम, आपलं कुटुंब, त्याचसोबत वर्क फ्रॉम होम्स हे सगळं सांभाळत आहे। इमर्जन्सी सर्व्हिसेस मध्ये देखील कितीतरी स्त्रिया कोविड वॉरियर्स म्हणून सज्ज आहेत। परवाच मी सोशल मीडियावरती एक व्हिडिओ पाहिला, ज्यात एक महिला गरोदर असून देखील ऑन ड्युटी होती। ती पोलीस कॉन्स्टेबल आहे, सो ती ऑन ड्युटी होती। सो अशा या स्त्रिया ज्या प्रेरणाच्या स्रोत असतात, यांना मानवंदना किंवा ट्रिब्यूट म्हणून जो नृत्य सादर करते आहे आर्या पाटील, ज्यांनी ती वुमेन एम्पावरमेंट हे दाखवून देणार आहे। सो आर्या पाटील, बाकीच्यांनी व्हिडिओ ऑफ करा बाळांनो। निधी पटकन ऊंची है गलिया है, नंगे डर है पर हिम्मत है संग, ओ छोड़ हम साथे बुलंद, लड़ने चली हूँ आजादी की जंग।
वाह 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 आर्या, क्या बात है बेटा, छोटा पैकेट बड़ा धमाका। हाँ क्या क्या बात है, काय ते कंसेप्ट कैरी करना है, काय कन्विक्शन है बाळा, खूब जबाबदाऱ्या वाढल्या आहेत। म्हणजे मी तर म्हणेन समृद्धी, श्रुती, अवनी, आर्या, विशाखा, तन्वी, तनिष्का, आपल्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत की जर असं आपल्याकडे येणार असतील, असे आपल्याकडे पुढच्या ट्रेनिंगला येत असतील, तर आपल्याला काय अजून त्यांच्यासाठी करता येईल याच्यासाठी आपण जास्त बिझी पाहिजे आता। वा सुंदर आर्या, कीप इट अप बेटा, गॉड ब्लेस यू, खूप छान। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझा नंतर आवाज बंद झाला पण तरी सुद्धा आम्हाला बघावं असं वाटत होतं। शेवटी तुझं पोस्टर घेण्याच्या आधी 2 सेकंद तू ही जी स्टेप करत होतीस त्यावेळेला तुझा ऑडिओ बंद झाला, पण तुझ्याकडे बघून आम्हाला वाटलंच नाही की ऑडिओ बंद झालाय, इतकं छान करत होतीस बाळा, क्या बात आहे, कीप इट अप, मस्त। काय झालं? ओ ठीक आहे ठीक आहे, काही हरकत नाही बाळा, त्याच्या अशा छोट्या छोट्या गोष्टींनी तुमचे परफॉर्मन्स अफेक्ट होत नाहीत। आणि ह्या सगळ्या तायांना विचार, आमच्याकडे तर रेकॉर्ड आहे, आपल्या प्रत्येक शो ला काही झालं नाही असं झालेलं नाहीये, अक्षरशः मुली आज काय नवीन होणार असं घेऊन स्टेजवरती जातात, अशा कंडिशन्स मध्ये त्या परफॉर्म करून येतात कित्येक वेळेला। सो हे छोट्या छोट्या गोष्टीने आपला परफॉर्मन्स अफेक्ट होऊ द्यायचं नाही, परीक्षा असते आपली, कीप इट अप, मस्त, खूप छान। चलो नेक्स्ट, छान आर्या, आता आपण पुढे जाऊया। आजकाल आपण बघतो या कोरोना सिच्युएशनमुळे लहान मुलांना बाहेर खेळायला जायला मिळत नाही, तर हे लहान मुलांची भावना व्यक्त करण्यासाठी येते मनस्वी कदम, ती आता आहे सेकंड एक्झाम मध्ये। मनस्वी कदम स्टार्ट। जो काय खेळले नाही म्हणलं ना, मनस्वी खूप छान वाळा, शॉर्ट अँड स्वीट। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला नेहमी, मी नेहमी म्हणत असते की लहान मुलांनी, लहान मुलांचं लहानपण जपत केलेले कार्यक्रम मला नेहमी आवडतात। सो मला आनंद वाटतोय की तुम्हाला हे हॅमर न करता सुद्धा तुम्ही तुमचं लहानपण, बालपण जरी कोरोनाच्या काळातलं असलं तरी ते जपत परफॉर्म करताय बाळांनो, आणि हे खूप खूप क्रेडिटेबल आहे।
खूप छान, कीप इट अप, मस्त. थँक्यू ताई. खूप छान मानसी. आता आपण वळूया पुढच्या कार्यक्रमाकडे. आताच्या या कोरोनाच्या सिच्युएशन मध्ये अडचणींवर मात कसं करायचं याचं सादरीकरण घेऊन येत आहे सानिका आठवले, जी आता सेकंड एक्झामला आहे. सानिका आणि सर एक मिनिटं थांब बाळा. मनीषा बोबडे प्लीज तुमचा ऑडिओ ऑफ करा, बिकॉज तिचा आधीचा अजिबात ऑडिओ ऐकू येत नाहीये जी डान्स करते तिचा. येस सानिका आता परत सुरू कर पहिल्यापासून. ऑडिओ ऑन कर सानिका, ऑडिओ ऑफ आहे तुझा. सुरू करू का? सुरू करू का? येस येस, हो हो सुरू करा. आणि तशा ऑडिओ येतच नाही ऐकायला, खूप कमी येतोय आवाज. बर एकच मिनिट, एकच मिनिट, सॉरी. परत करू दे का तिला सुरू? हो करू दे, करू दे. पाचवी शक्तींविरुद्ध एकजुटीने लढले पाहिजे. आता हाच मंत्र आपल्या पूर्व मुलींनी सुद्धा जोपासला पाहिजे आणि मनगटात ताकद आणि धमनीतून अत्याचाराचा विरोध करणारे रक्त सळसळले पाहिजे. सादर करते पुढचं गाणं माथा कुलकर्णी. येस परत स्टार्ट कर. मॅम काय झालं? कर बाळा स्टार्ट कर. आता मग अशी सगळ्यांची व्हिडिओ ऑफ नव्हते ना, म्हणून थांबायला सांगितलं. स्टार्ट कर बाळा, ऑडिओ ऑन कर. ऑडिओ ऑन नाहीये. गाथा गाथा प्राची, ऑडिओ अनम्यूट केलाय. ऑडिओ तू म्यूट अनम्यूट करा. ऑडिओ हा करते करते परत लावते. ओके ऑडिओ ऑन ठेवायचा. अपना बदन आंखों से अपना बदन आंखों से
संकल्प बोल के तुम तो निकल पड़े हर बार बोल के उतार दो छान गाथा. जसं तू स्वतःला छान ड्रेसअप केलंयस तसंच तुझा परफॉर्मन्स होता ऍज युजुअल. खूप छान दोन गाणी मिक्स करणं, त्याच्यामधला तो आवेश तसाचा तसा कंटिन्यू करणं खूप छान. जसं काही ती तलवारबाजी शिकल्याचा भास झाला मला तुझ्याकडे बघून. आणि हे सगळं दुसऱ्या परीक्षेला जर तुम्ही करत असाल तर आमच्यासाठी हा आरंभ खूपच प्रचंड आहे. आणि मगाशी निधीशी बोलत असताना, कुठे गेली निधी, खूप छान झाला होता निधी परफॉर्मन्स. प्रत्येक स्टेप तू त्या गाण्याच्या ओळीला निगडीत करत होतीस, तुला ते कळत होतं, नुसते हातवारे नव्हते. हे मला खूप सुखावून गेलं बाळा. तुझ्या बरोबर माझा प्रवास तसा एक वर्षापेक्षा पण कमीच आहे, पण तरी सुद्धा तुझा प्रवास खूप छान झालाय. आता हस्तक खूप छान आहेत, लुक्स खूप छान आहे, ठेहराव आलेला आहे, क्या बात आहे, खूप छान, मस्त. पुढे खूप सुंदर गाथा. तर या COVID-19 पॅन्डेमिक मुळे आता पण लाखो लोकांना जीवाचा धोका आहे. फर्स्ट वेव्ह नंतर सेकंड वेव्ह ने आपण सुद्धा फारच त्रस्त आहोत. तर ही चेन तोडण्यासाठी एकच आपल्याला उपाय आहे, बसा घरात बसा. ह्या कवितेसोबत आपल्या समोर येत आहे तनिष्का परब. काही एकदा आवाज येतोय का फक्त मला सांगा, मी प्ले करते. येतोय. 2 मिनिटात अनुष्का. निधी प्लीज बाळा व्हिडिओ ऑफ. येस. येस यू मे स्टार्ट अनुष्का. बसा घरातच बसा, कशी नशी बन थट्टा मांडली. क्वारंटाईन हो मी लॉकडाऊन साहो, कोरोनाने वाट लावली. बसा सर्दी ताप येता, जा डॉक्टरांना भेटा, खोकला किंवा खवखवे घसा. बाई आणि बुवा या साबणाने धुवा, सेकंद 20 हात खसा खसा. बाहेर पडू नका, सर्वांना सांगून टाका, मारतील पोलीस हातावर तिठसा. बसा ट्रेन झाल्या ठप्प, मी रस्ते सारे गप्प, दुकान फक्त खोली गरजेची. बनू नका शाळे, पालतू येणे जाणे, विनंती ऐका एक काळजीची. आलाय पाऊस वारा, शोधा जरा निवारा, कशाला वादळाच्या सहाय्यात. बसा बसा बेडवर लोळा,
व कम्प्युटर व खेळ्या हवे ते सारे सॉरी ताई ती जरा घाबरली तिला बोलवा एक मिनिट अग तनिष्का तू आता केलं नाहीस तर आम्ही सगळे तुझ्या घरी येऊ इतका सुंदर करतीयस अग खूप छान करतीयस बाळा बघ तुला क्वारंटाईन आम्हाला फटके पडलेले चालतील का आम्हाला खूप आवडत होता रादर खूप आवडतोय आम्हाला आम्ही उलट वन्स मोर मागणार होतो की नाही बाळांनो सगळ्यांनी हो पण म्हणा पटकन मोठ्यानी हिम्मत लागते तनिष्का खूप हिम्मत लागते ती तू दाखवतीयस बाळा कर 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 मस्त करतीयस खूप छान मी उलट वेगळा व्हिडिओ मागणार आहे तुझ्याकडून नंतर काहीतरी इनोव्हेटिव्ह आहे लिटरली आणि किती कौतुक आहे या कन्सेप्ट एवढा मला वाटतं रश्मी स्वतः गायलीये हो अरे खूप छान तनिष्का खूप छान उठ 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 लवकर कर आम्हाला उलट खूप उत्सुकता आहे पहिल्यापासून लावू की तिने सोडलं चालेल चालेल अगदी चालेल तिला जिथे कम्फर्टेबल आहे तिकडून करा कारण कसं आहे की त्याच्यामध्ये एक्सप्रेशन खूप आहेत त्यामुळे तिची धावपळ होती आणि तिला वाटते की ती पूर्ण न्याय नाही देऊ शकत आहे पण तू देतीयस तनिष्का आम्हाला कळतंय सगळं कीप इट अप मस्त नखट्टा मंडली क्वारंटाईन हो निहो कोरोना ने वाट लावली बसा सर्दी ताप येता जा डॉक्टरांना भेटा खोकला किंवा खवखवे घसा बाई आणि बुवा या साबणाने धुवा सेकंद 20 हात खसा खसा बाहेर पडू नका सर्वांना सांगून टाका मातील पोलीस हातावरती ठसा पसा ट्रेन झाल्या ठप्प मी रस्ते सारे गप्प दुकान फक्त खोली गरजेची बनू नका शाळे पाल तू येणे जाणे विनंती ऐका एक काळजीची आलाय पाऊस वारा शोधा जरा निवारा कशाला वादळाच्या जाळ पसा पसा बेडवर लोळा व कम्प्युटरवर खेळा हवे ते सारे नेटवर लावा तोंडाला बांधा मास्क तर कमी होई रिस्क कशाला अफवांच्या मागे धावा जिद्दही जिंकायची शिस्तही पाळायची तुमा तू नका हा घेऊन वसा बसा बसा हो बसा घरातच बसा कशी नशी बन थट्ट मंडली क्वारंटाईन हो मी लॉकडाऊन सांग कोरोना ने वाट लावली बसा घरातच क्या बात आहे दोघी नाही माय लेकीन दोघांनी खूप कौतुक फार छान इतकं सुंदर म्हणजे मी जेव्हा थीम घेतली होती समृद्धीला मी म्हटलं होतं की मला नुसतं ढांचिक ढांचिक आणि बॉलिवूड मधली गाणी नकोयत मला काहीतरी डिफरंट पाहिजे पण मला माहिती नव्हतं की माझ्या एका थीमनी तुमच्यामध्ये एवढे सगळे क्रिएटिव्हिटी माइंड मला बघायला मिळतील खूप छान द बेस्ट परफॉर्मन्स आता जजेस पॅनलिस्ट त्यांच्या पद्धतीने बेस्ट ठरवतीलच पण आमच्या सगळ्यांच्या ऑडियन्सच्या वतीने हा बेस्ट आहे तनिष्का आणि रश्मीचा प्रयत्न आणि तनिष्का असं अपसेट नाही व्हायचं उलट अशा वेगळ्या प्रयत्नाला आई तुला कोऑपरेट करतीये यू आर लकी बेटा अशी कित्येक मुली आहेत की ज्यांच्या आईला एवढा वेळ नसतो हो की नाही आपली आई आपल्या बरोबर नाच पण शिकतीये शिवाय तुला ह्या सगळ्या गोष्टींना सपोर्ट करतीये हो की नाही आपल्याला थोडंफार मिस झालं तरी चालतं त्याच्या पुढचं बीट पकडायचं हे मी नेहमी शिकवते की नाही सो तिकडूनच खरा परफॉर्मन्स जन्माला येतो बाळा म्हणून तर असं वेगळ्या वेगळ्या कॉम्पिटिशन घ्यायच्या तुम्हाला अँकरिंग करायला सांगायचं आता हे स्टेज वरती असतं तर जिकडे रिटेक नसतो तिकडे काय करशील सांग सो कॅरी ऑन बेटा खूप छान आणि तुझी कोरिओग्राफी पण खूप छान आईचे शब्द खूप छान आवाज पण खूप छान क्या बात आहे एक्झिक्युशन एकदम बेस्ट मस्त थँक्यू ताई थँक्स फॉर एनकरेजमेंट थँक्यू थँक्यू ताई खूप छान तनिष्का आता आपण पुढे जाऊया
पुढील सादरीकरण करणार आहे श्रावणी तोंडवलकर. ती आता आहे थर्ड एक्झामला. आपण आजही बघतो की मुलगा मुलगी यात अजूनही भेद होतात. तर एक छोटासा मेसेज ती देणार आहे श्रावणी तोंडवलकर. ताई माझा व्हिडिओ ऑन होत नाहीये. साई तिला परमिशन दे. आधी गाणं चेक कर हा श्रावणी, गाणं चेक कर. आवाज लाव. बोली चिड़ैया धमनी सी चिड़िया नाम दिल वाला है. बोली चिड़ैया धमनी सी चिड़िया नाम दिल वाला है. तेरे पंखों में साए सितारे जड़ों तेरी चुनर धड़क से नंगी गुरु तेरे काज में काली रहना पर तेरी मेहनी में कच्ची रूमा पर श्रावणी. श्रावणीला हार्डली आपल्याकडे जॉईन करून एक महिना झालाय. खूप छान श्रावणी. आज आम्हाला श्रावणीचं वेगळं रूप बघायला मिळालं. हो ना श्रुतीताई? हे तर आम्हाला एकदम शांतवाली श्रावणी माहितीये. आणि आज इतक्या सगळ्या उत्फुल्ल एक्सप्रेशन्स, खूप सुंदर चक्कर, हस्तक खूप छान, ग्रेस खूप छान, निवड छान गाण्याची, आणि ते कॅरी पण खूप छान केलं श्रावणी. वेलकम टू अवर फॅमिली बेटा. कीप इट अप. मीटिंग एंड होती है तो अपन तुझे ज्वाइन कर. व्हिडिओ आवाज येतो का फक्त सांग मला. गाथा वंशिका व्हिडिओ ऑफ करा. मी व्हिडिओ ऑफ कर. आवाज येतोय ना ऑडिओचा? का कमी येतोय? ठीक आहे. Thank you.
खूप छान सखी, खूप छान. तुझ्या सगळ्या भावभावनांना तू तुझ्या ओढण्यांमधून प्रकट केलंस बाळा. प्रत्येक ओढणीत एक वेगळा रंग, ओढणीचा एक वेगळा रंग वेगळ्या एक्सप्रेशनला रिप्रेझेंट करत होता. हा विचार करणं खूप 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 महत्वाचं आहे. ह्या वयामध्ये जर हा विचार असेल तर पुढे जाऊन आपण परफॉर्मन्स स्टँडर्ड अजून रेज करू शकतो नक्कीच. आणि सगळ्यांना माहिती आहे, ज्यांना जे नवीन आहेत त्या सगळ्यांना सखीचा चेहरा सुद्धा ओळखीचा आहे तसं बघायला गेलं तर. सखी हम बने तुम बने म्हणून एक लाडकी सिरियल होती आपल्या सगळ्यांची, जी सगळ्यांच्या घरातले अगदी जवळचे विषय असायचे. आजी आजोबा नातीचं, त्या महत्वाच्या नातीच्या भूमिकेत सखी होती आणि ती तिथे का होती याचं ती वारंवार उदाहरण देत असते तिच्या वागण्यामधून. ती कधीही स्वतःहून उल्लेख करत नाही की मी त्या सिरियल मध्ये काम करते, किंवा तिची आई कधी येऊन सांगत नाही की ती त्या सिरियल मध्ये काम करते. हे खरंच खूप घेण्यासारखं आहे सखीचं. त्यामुळे मला ते वेळोवेळी जाणवून देतेस की तू त्या आदर्श नातीच्या भूमिकेत तिकडे का होतीस सखी, हे त्यातलं उत्तर आहे त्याचं. क्या बात आहे, कीप इट अप बेटा, व्हेरी नाईस. खूप वेगळा प्रयत्न आणि खूप छान कॅरी केलीस कन्सेप्ट. थँक्यू ताई. वेलकम बेटा. खूप छान सखी. भारत हा देश म्हटल्यावर आपल्याला विविध कल्चर्सचा किंवा विविध संस्कृतींची आठवण येते. आपल्याकडे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी पासून ऑलमोस्ट देश ऑलमोस्ट सगळेच प्रांतचे लोक राहत असतात. म्हणून आपल्याला युनिव्हर्सिटी युनिटी इन डायव्हर्सिटी पण बोलले जाते. तर याच एकताला दाखवतात आपल्या समोर येत आहे थर्ड एक्झामची कलाश्री कडू. Thank you.
हो येतोय येतोय कलाश्री खूप छान बाळा तू खूप उगीचच घाबरत होतीस मी करू का नको मी तुम्हाला नेहमी सांगते की तुमचं शरीर नाचत नसतं तुमचा आत्मा नाचत असतो आणि तो दिसतो नाचताना जे त्याच अँगलने तुमच्याकडे बघतात ना त्यांना तो दिसतो मग त्यांच्यासाठी तरी किमान नाचा मी आता किती वर्षाची आहे आता माझी मुलगी एवढी मोठी आहे तर मी कशी नाचू माझी 3 वर्षाची गॅप झाली आहे तर मी कशी नाचू हे सगळं अपार्ट आहे ते सगळं बाजूला ठेवायचं तुझ्या आत्म्याला वाटतंय ना नाचावस तू नाच आणि त्याच्यामध्ये सुद्धा तू केलेला हस्तकांचा अगदी आत्ता शिकवलेल्या हस्तकांचा वापर झेंडा घरी बनवलेला कळतो आहे असं नाही की आणलाय बाजारातून आणि घेतलाय त्याच्यासाठी तुला जे जे काही करायचं होतं तुझ्या सादरीकरणासाठी ते तू केलंस सगळ्यांना सांगायला आवडेल मला की तिचं BA झालेलं आहे क्लासिकल म्युझिक ट्रॅव्हल अँड टुरिझम मधून त्या ट्रॅव्हल अँड टुरिझमचा वापर तिने तिच्या गाण्यातून दाखवला की कसा तिचा देश रंगीला आहे ती तेव्हापासून विचार करतेय शिवाय तिचं BEd पण झालेलं आहे इंग्लिश आणि ज्योग्राफी मध्ये आणि ह्या शिवाय ती प्राणिक हिलिंगच्या ट्रीटमेंट देत असते मला तर तरी क्लास घेताना मी डिस्टर्ब दिसले तरी ती मला विचारी लगेच विचारते की ताई मी ट्रीटमेंट देऊ का तुला म्हणजे तू अजून कोणावरती चिडणार नाहीस ओरडणार नाहीस खूप खूप कौतुक आहे मला तुझं आणि कायम नाचत राहा खरंच नाचत राहा
आपल्या शरीराचं कसं दिसेल काय दिसेल हा सगळा नंतरचा भाग आहे. मला वाटतंय मला नाचायचंय आणि खूप चांगली नाचतीयस तू, तुझा चांगला बेस आहे क्लासिकलचा, चांगला ठेका आहे, तुला कळतंय स्टेप्स कशा कॅरी करायच्या आहेत त्या परफेक्ट. जिकडे एनर्जी जिकडे लावायची आहे, उडी घ्यायची आहे, तिकडे जास्ती फोर्स लावायचाय, हे सगळं उत्तम कळतंय तुला. खूप छान. मी अजून तुला वेगवेगळ्या नृत्यांमधून एक्सपेक्ट करते पुढे जाऊन. ग्रेट. आणि वृंदाला एक स्पेशल थँक्स सांग. तू झेंडा बहुतेक बाजूला बसलेत मिस्टर त्यांच्याकडे दिलास, पण तिला वाटेल की तो पडेल आणि देशाचा अपमान होईल, त्यामुळे तिने लगेच तो उचलून घेतला. ही छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा उचलण्यासारखी बाळांनो. सगळ्यांनी लक्षात ठेवा, आपण आपल्या कितीही मोठ्या कोर्स मध्ये असू आणि एकदम बेस्ट परफॉर्म करण्याच्या नादात असू, पण आधी देश मग आपण. कुठल्याही मोमेंटला देशाचा झेंडा खाली नाही पडता कामा. आपण पडलो तरी चालेल, पण झेंडा नाही पडता कामा. आणि हे एक टीचर म्हणून सुद्धा मला तुम्हाला सांगायचंच असतं, पण आता हे तिच्या प्रेझेंटेशन मधून तिने सुद्धा दाखवलं, तिने सुद्धा तो खाली ठेवला नव्हता, पण तरी वृंदाने लगेच तो उचलला. कौतुकाची गोष्ट आहे वृंदा, व्हेरी गुड, कीप इट अप. थँक्यू ताई, थँक्यू. छान कलश्री ताई. आता आहे अनगा ढगे, फोर्थ एक्झाम, कथक प्लस वेस्टर्न. आज पोलीस डॉक्टर आपल्यावर आलेल्या संकटाशी लढत आहेत. याच वॉरियरना ट्रिब्यूट देण्यासाठी अनगा ढगे तिचे नृत्य घेऊन येत आहे. श्रावणी आणि आर्या व्हिडिओ ऑफ करा ना. नन्ही सी हसी भोली सी खुशी फूलों सी वो बाहें भूल गए. जब देश ने दी आवाज हमें हम घर की राहें भूल गए. हम सोए नहीं कई रातों से, जाने वतन सोचा बुझे. हमें नींद उसी दिन आएगी जब देखेंगे आबाद तुझे. तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के मैं खिल जावा. इतनी सी है दिल की आरजू, तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा. इतनी सी है दिल की आरजू. मजबूर हुई जब दिल की दुआ, तो हमने दवा से काम लिया. वो नब्ज नहीं फिर थमने दी, जिस नब्ज को हमने थाम लिया. बीमार है जो किस धर्म का है, हमसे न कभी ये भेद हुआ. सरहद पे जो वर्दी खाकी थी, अब उसका रंग सफेद हुआ.
छान अनघा, फक्त तुझा ना पहिल्या कडव्यानंतर आवाज गेला बाळा, पण तुझं करणं इतकं छान होतं की आम्हाला मध्ये थांबावंसं वाटलं नाही. वर्दी का रंग सफेद हुआ नंतर तुझा आवाज गेला बाळा, पण तू खूप छान करत होतीस. खूप खूप म्हणजे मला आठवते ती अनघा जी आठवड्यातून दोनदा बर्थडे सेलिब्रेट करायची क्लासमध्ये, आणि आत्ताची ही विचारी अनघा, खूप छान बाळा. आणि मी सारखी ओरडत असते, आडगुण करत नाही, म्हणून आता जे काही तू आडगुण माझ्यावरती अशी घेत आई, किती आडगुण करू असं करून शेवटी एकदम आडगुण भरभरून केलीस. सो त्याच्याने एक उठाव आलाय वेगळा अनघा. खूप छान, तुझा व्हिडिओ नक्की पोहोचव, कारण तुझा व्हिडिओ अर्ध्यावरनं आम्हाला आवाज आलेला नाहीये, बट आम्ही सगळे खुश आहोत कारण आम्हाला अनघाचा नाच माहिती आहे आणि तो खूप छान इम्प्रूव्ह झालाय. तो तसाच ठेव आणि नाचाबरोबर आपलं वागणं सुद्धा तसंच त्याच्याबरोबर कॅरी कर, तर एक उत्कृष्ट कलाकार ठरवू शकतो बाळा. ओके, व्हेरी गुड, मस्त, खूप छान अनघा. आत्मविश्वास हा शब्द इतका भारदस्त वाटतो ऐकायला, परंतु आत्मविश्वास असणं ही एक प्रचंड महत्वाची गोष्ट असते. आजकाल न्यूज मीडिया यांनी पॅनिक होणं हे अगदी साहजिक आहे, परंतु तसं न होऊ देता, आपला आत्मविश्वास न डगमगू देता, जर आपणच आपल्या मेंटल हेल्थची काळजी घेतली तर नक्कीच सकारात्मकता पसरेल. तर आत्मविश्वास म्हणजेच सेल्फ बिलीफ ह्याचं महत्व पटवून देणारा एक नृत्याविष्कार सादर करतेय मनवा नाईक. नाही, आवाज येतोय का बघशील? मन मंदिरा दे जाने, ओ मन मंदिरा दे जाने, उजड़ो न के मन मंदिरा जाने, उजड़ो न के साधका संवेदना मनवा. भरपंखातून स्वप्न उद्याचे झेप घेरे पाखरा. मला आठवतं मी मनवाच्या स्कूलमध्ये डान्स टीचर, म्हणजे त्यांच्यासाठी स्पेशल डान्स शिकवायला जायचे. मोर दॅन 50 गर्ल्स होत्या तेव्हा. मला अगदी आठवते मनवा हार्डली दुसरी तिसरीत असेल त्यावेळेला. आणि त्या 50 मुलींपैकी मी जेव्हा तिथे जाणं बंद झाले की मला नाही जाता येणार आहे, मला एवढ्या लांब ट्रॅव्हल नाही करता येणार होतं सगळ्या इतर गोष्टी, त्यामुळे त्या मुलींना रिक्वेस्ट केली की ज्यांना खरंच करायचं आहे त्यांनी माझ्या क्लासवर या,
मी त्यांना कधीही वेगळं ठेवणार नाही. तिला तिला रडू आवरलं नाही, कारण त्या 50 मुलींमधून ज्या 8 मुली आज माझ्याकडे आल्या त्या स्वतःच खरंच सोनं करतायत. माझ्याकडे आल्या म्हणून नाही, नृत्याकडे आल्या म्हणून. ते मला अजूनही आठवत की 50 मुलींपेक्षा वेगळा मार्ग निवडणं सोपं नव्हतं. वेळोवेळी सारखं ठरवण्याचा आम्ही प्रयत्न करू म्हणवा. कीप इट अप बेटा, कीप इट अप, प्राऊड ऑफ यू. थँक्यू ताई. छान मनवा. पुढील सादरीकरण करत आहे फोर्थ एक्झामची विद्यार्थी मृण्मयी सायके. आपण बघतो की शेतकरी खूप कष्ट करतात, खूप मेहनत करतात, पण त्यांचं जर नुकसान झालं की ते हार मानतात, खचून जातात. तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढील परफॉर्मन्स सादर करते मृण्मयी सायके. क्या बात आहे मृण्मयी. नृत्यामधून जर आपण शेतकऱ्याच्या मनापर्यंत पोहोचत असू तर मला वाटतं हा एक नृत्य कलाकार म्हणून खरंच विजय आहे आपल्या सगळ्यांचा, की आपण इतक्या वेगवेगळ्या विषयांना आज स्पर्श करतोय की हा अखंड एक कार्यक्रम म्हणजे सगळ्यांसाठी एक फक्त मनोरंजन न राहता एक काहीतरी शिकण्यासारखा उपक्रम आहे हा. मला तुमच्या सगळ्यांचं खूप 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 अभिनंदन, खूप खूप कौतुक करावं असं वाटतंय की तुम्ही नुसताच एकच विषय घेऊन त्याच्यावरती नुसता. आता मी जसं म्हटलं होतं समृद्धी विशाखा आणि अवनीला पॅनलिस्ट आहेत आपले, त्यांना की मला काळजी वाटते की सगळे कोरोना हाच विषय घेऊन करतील की काय, कारण सध्या तेच हॅमर होत आहे सारखं. तर मी बोलताना अनेक बॅचेसमध्ये सुद्धा सांगितलं होतं की तेच करू नका, पण नुसतं त्यांनी तेवढं ऐकलं नाही माझं, तर त्याच्यावरती खरंच ऍक्टही केलं बाळांनो. खूप छान, असेच वेगवेगळे विचार मांडत राहा. नृत्य तर तुमचं उत्तम आहेच आहे. मला वाटतं फोर्थ एक्झाम पासून नृत्याला खरं वळण मिळतं, दिशा मिळते, आणि विशारद नंतर खरी बुद्धी मिळते नृत्याची.
सो त्या सगळ्या त्या सगळ्या झाक तुमच्या नृत्यांमधून दिसतायत. पहिल्या परीक्षेला जे एक्सपेक्टेड असतं ते दिसतंय, दुसऱ्या वाल्यांच्या दुसरं दिसतंय, तिसऱ्या वाल्यांच्या तिसरं दिसतंय, चौथ्या पर्यंत एक व्यवस्थित मॅच्युरिटी आलेली असते. त्यामुळे नृत्य तर तुमचं छान आहेच आहे, पण त्याच्या मागचा तुमचा विचारही खूप छान आहे, हे खूप सुखावून जात आहे. असंच असंच वेगळा विचार करत राहा. जग चाललंय तिकडे सगळीकडे जातात. मध्ये मम्मी समृद्धीला एक गाणं पाठवलं की आपल्याला नेक्स्ट प्रोजेक्ट ह्याच्यावरती करायचंय, की मला त्या रस्त्यावर जायचंय जिकडे आतापर्यंत कोणी गेलंच नाहीये, अशा अर्थाचं ते एक गाणं आहे. की मला त्या रस्त्यावरून जायचंय बाप्पा, की ज्या रस्त्याला आजपर्यंत कोणीच गेलेलं नाहीये. सगळे जात आहेत त्या रस्त्या तर सगळ्यांना फेमसच आहे, पण ही एक वेगळी वाट आहे जी वाटेवरती आजपर्यंत कोणी गेलं नाहीये. तर मला असं वाटतं की तुम्ही सगळ्याजणी खरंच तसं वागताय ऍक्च्युली त्या प्रोजेक्ट सारखंच. लवकरच आपण त्याच्यावरती काम करूया. येस, नेक्स्ट. खूप छान मृणमयी. आता मुद्रा चाचर थर्ड एक्झाम बॉलिवूड अँड कंटेम्पररी. आजकाल शिक्षण संस्था सगळ्या ऑनलाईन असल्यामुळे ऑनलाईन एक्झाम आज बहुतेक मुद्रा परफॉर्म करणार नाहीये, राईट मुद्रा? काही करणार आहे. बर बर ठीक आहे. हा सायली कंटिन्यू. तिने मला मेसेज केला होता, सो आय वॉज वरीड. ओके. सगळ्या ऑनलाईन असल्यामुळे ऑनलाईन एक्झाम मध्ये खूप प्रकारे मुलं चिटिंग करतात. हीच चिटिंग दाखवण्यासाठी मुद्रा चर्चाच नृत्य घेऊन येत आहे. सानिका व्हिडिओ ऑफ कर. मुद्रा खूप छान बाळा. सॉरी माझ्याकडून जराशी मिस्टेक झाली. तू गलती से मिस्टेक काहीतरी गाणं घेतलंस ना, तशीच मी गलती से मिस्टेक करून टाकली चुकून. मला दुसऱ्या एका मुद्राचा मेसेज आला होता आणि मी तो गलती से मिस्टेक करत तुझ्या नावाला जोडला.
सो मला आपण आता तू माफ करशील ह्या गोष्टीसाठी. आणि खूप छान केलंस मुद्रा, परफेक्शन तर तुझ्याकडे होतच, पण मला सगळ्यांना सांगायला आवडेल की मुद्रा दुसऱ्या टीचर कडून आलीये दोन एक्झाम तिकडे क्लिअर करून, त्यामुळे तिला माझी पटकन स्टाईल कॅच करणं तितकं सोपं नव्हतं, पण तिच्या परफेक्शननी तिच्या डेडिकेशननी न हरता न रडता ती त्याचा पाठपुरावा करत राहिली. आणि आज खूप छान त्याचे जसं ती म्हणाली असं खुदा जे ज्याच्या बरोबर खुदा असेल मेहनत घेईल त्याच्याबरोबर खुदा आपोआपच येईल असं तू आता गाण्यातून सांगितलंस की नाही, तसंच मुद्रा तिच्या परफॉर्मन्सनी तिच्या प्रॅक्टिसनी करत राहते. आणि आता लगेच या ट्रॅकला जोडून जो ट्रॅक लागला होता त्याच्यावरनं प्रूव्हच झाले की ती घरी चांगली प्रॅक्टिस करते, एकत्र जोडून ठेवती आणि एका मागोमाग ती प्रॅक्टिस करते, जे मी तुम्हाला सगळ्यांना नेहमी सांगते. व्हेरी गुड मुद्रा, कीप इट अप बेटा, प्राऊड ऑफ यू. थँक्यू ताई. खूप छान मुद्रा. आता आपण वळूया पुढच्या सादरीकरणाकडे. सजीवांच्या जीवनात पृथ्वी अर्थात वसुंधराचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे, त्यामुळे या पृथ्वीचे आणि त्यावरील पर्यावरणाचे संरक्षण करणे तसेच त्यांच्या महत्वाबद्दल जागृत निर्माण करणे हे आवश्यक आहे. तर अशाच प्रकारचं सादरीकरण आपल्या समोर घेऊन येत आहे शांभवी देशपांडे, जे आता फोर्थ एक्झामला आहे. शांभवी. शांभवी खूप छान बाळा, ब्रेथलेस ह्या गाण्यावरती तू खरंच ब्रेथलेस परफॉर्म केलंस. मला मगाशी मी मनवाचा जसा उल्लेख केला त्या मनवाच्या जोडीला शांभवी असायची, एका वर्गात असतील बहुतेक दोघी जणी, दोघी हातात हात घालून SNES मध्ये क्लासला यायच्या. आणि तशाच जसं मनवाने डिसिजन घेतला तसाच शांभवीच्या आईने डिसिजन घेतला आणि त्या दोघी जणी इतक्या लांब, म्हणजे शाळाही लांब, घरही लांब आणि आपला क्लासही लांब, तरी तो विश्वास त्यांनी ठेवला शांभवीकडे, तर मध्ये
खूप फॅमिली प्रॉब्लेम्सही होते त्याच्यातही, त्याच्यातूनही त्या मुलीने तिची कुठेही नृत्याबद्दलची तिची एनर्जी आहे ती खाली येऊ दिली नाही. शांभवी, आय एम रिअली प्राऊड ऑफ यू बेटा, खूप छान काम करत राहा अशीच, रिअली प्राऊड ऑफ यू. मस्त शांभवी. बऱ्याचशा मुलींना लहानपणीपासूनच खूप सारा त्रास सहन करायला लागतो. कधी त्यांना शिक्षणाचा अधिकार भेटत नाही, तर कधी जे आपले बेसिक हक्क आहेत ते सुद्धा भेटत नाही. तरी पण ह्या सगळ्या पिंजऱ्यांना तोडून बऱ्याचशा बायकांनी आपली वाट बनवली आहे. त्यांनाच डेडिकेट करत आपली आपला पुढचा नृत्य सादर करत आहे फोर्थ एक्झामची वंशिका इनामदार. रिजॉईन करूया का? एकच मिनिट उरलाय. मी पण तेच म्हणणार होते वंशिका, बळा कट होईल, आपण रिजॉईन करून परफॉर्म करतो. सगळ्यांनी ओके जॉईन करा. डाटा कनेक्शन बंद करायचं ना. सानिका म्यूट कर. अरे डाटा ताई एक मिनिट. करताना म्यूट करा हा बाळांनो प्लीज. तिथे नको अनम्यूट आहेस ना तू. ओके सेट. जाने कब मैं उड़ जाऊंगी, तोड़ के हर पिंजरा, जाने कब मैं उड़ जाऊंगी. चाहे लाख बिछा लो बंदी से, चाहे लाख बिछा लो बंदी से, फिर भी दूर आसमां में अपनी जगह बनाऊंगी. फिर भी दूर आसमां में अपनी जगह बनाऊंगी. हाँ गर्व है मुझे, मैं नारी हूँ. अगले ही परंपराओं के जंजीरों से इस दुनिया में बांधे पैर मेरे, अगले ही परंपराओं की जंजीरों ने इस दुनिया में बांधे. खूप छान वंशिका. घरातून बाहेर निघताना एक मिनिट तनिष्का एकच मिनिट. सॉरी मला माहितीये तुम्हाला सगळ्यांना अँकरिंगचा आज एकदम असं सगळ्यांनी ठरवलंय की काय ताई तू काय अँकरिंग करतेस, त्याच्या वर्तन आम्ही करून दाखवतो की नाही बघ. आणि ह्याच्यासाठी खरंच सांगते खूप भाग्य लागतं की मी जे काही चार वाक्य बोलते त्याच्याहून तुम्ही छान बोलताय बाळांनो. मला खरंच कौतुक वाटतंय की मी जेव्हा ह्यांना हार्डली 2 दिवस आधी आमची मीटिंग झाली फॅकल्टीची आणि मी त्यांना ओघवतं सांगितलं तू ह्यांचं कर तू त्यांचं कर तू त्यांचं कर, त्याच्यावरती त्या मुलींनी इतकं छान प्रिपेअर केलंय की त्यांनाही असं वाटतं मी कधी बोलू. सो तनिष्काकडे तर ते ओरिजिनलीच आहे आणि तिने छान अँकरिंग काय तिच्या वक्तृत्व स्पर्धांमधली तिच्या ट्रॉफी सगळं सांगून जातात. सो तनिष्का 2 मिनिटं मी मागते तुझ्याकडे. वंशिका मी तुला आठवत असेल तर जेव्हा ही कॉम्पिटिशन ठरवली तर तेव्हा मी एस्पेशली तुझं नाव घेऊन, म्हणजे मला तेव्हा माहिती पण नव्हतं की रश्मी पण इतकं छान काहीतरी लिहू शकते आणि तनिष्का त्याच्यावरती करू शकते, पण मी ही कन्सेप्ट डोळ्यासमोर फक्त तू आणि तुझ्या आईला ठेवूनच बोलले होते की असंही काहीतरी करा, फक्त बॉलिवूड डाकचिक डाकचिक गाणी असं न घेता
असंही काहीतरी करा की तुमच्या शब्दांमधून तुमच्या कल्पना तुम्ही मांडू शकाल, त्याला क्लासिकलचा आधार द्याल. आणि माझ्या त्या कल्पनेला तू बरोबर सार्थ ठरवलंस, तुझ्या आईने, तुम्ही दोघी कलाकार आहात. आणि वंशिकाही एक सेकंड सेलिब्रिटी आर्टिस्ट आहे. खूप छान तिच्या दोन चांग छान सिरियल येत येऊन गेलेल्या आहेत टीव्हीवरती, ज्या आपण सगळ्यांनी पाहिल्या होत्या. खूप छान वंशिका, ते सगळं दिसतंय तुझ्या तुझ्या नृत्यामधून दिसले, अग्रेसिव्हनेस दिसला सगळा. खूप छान बाळा, कीप इट अप. आणि रेकॉर्ड कर नंतर नक्की. येस तनिष्का, स्टार्ट बेटा, स्टार्ट. घरातून बाहेर निघताना मास्क लावला का? सॅनिटायझर बरोबर घेतलं का? मास्क N95 नक्की आहे ना, ते बघून घ्या आधी. आणि घरी आल्यानंतर गुळण्या केल्या ना, हे सगळं ऐकायला लागतं. म्हणजे जोक्स अपार्ट, पण ते महत्वाचंच आहे. सो प्रिव्हेंटिव्ह मेजर्स फॉर कोरोना या टॉपिक वरती आपल्याला अजून अवेअरनेस द्यायला पुढचा नृत्य प्रकार सादर करतेय मानसी कदम. आणि मी माझ्या नृत्यातून गथभाव सादर करण्याचा प्रयत्न करते. ज्यांना गतभाव आता सुरू झाले त्यांना माहिती असेल गतभाव ही कल्पना काय असते, कन्सेप्ट काय असतो. ज्यांना माहिती नाहीये, ज्या आता सुरुवात करतायत नृत्याची, त्यांच्यासाठी सांगू इच्छिते की हे कथक मधली आवर्तन असतात, लहरा असतो, ज्याच्यावरती तुम्हाला विदाऊट एनी लिरिक्स, नाट्य पार्ट म्हणतो आपण त्याला, फक्त कन्सेप्ट कॅरी करायची असते. कुठलेही लिरिक्स नसतात, सॉन्ग नसतं. सो ते तिने इथे करायचा प्रयत्न केला, विच इज रिअली क्रेडिटेबल मानसी. आणि अजून कौतुकाची गोष्ट म्हणजे त्या लहऱ्यावरती तिने स्वतः आवर्तनं म्हटली आहेत, तात हय्यात हय्यात. तर जे मुली घाबरतात पटकन, मला सम कळेल का काल आणि काल किंवा खाली आणि सम मिक्स होईल, ते तिने छान माझ्या मी पाठवलेल्या लहरा बाजूला लावून त्याच्यावरती स्वतः तिने म्हटलं, ते वेगळं रेकॉर्ड केलं. ही अशी क्रिएटिव्हिटी डेव्हलप होते बाळांनो हळूहळू, घाबरणं कमी होतं, काहीतरी वेगळं. तिलाही गाणं दिलं तर ती 5 मिनिटात नाच बसवणारी मुलगी आहे, पण तिने विचार वेगळा केला. तिने नुसतं सगळं जग चाललंय तिकडे मी नाही जाणार, मी काहीतरी वेगळं करून बघेन, मगाशी म्हटलं तसं. तो प्रयत्न तिने केला मानसी, तुझ्या या प्रयत्नाला सगळ्यांकडून खूप 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 कौतुक. थँक्यू ताई, थँक्यू. खूप छान मानसी. वृक्ष असी वसुंधराचे जीवन, वृक्ष लावून करा तिचे रक्षण. वृक्ष म्हणजे झाड हे आपल्या आयुष्यात किती महत्वाचे आहे व ते का लावावे याचा महत्व सांगणारा पुढील परफॉर्मन्स घेऊन येत आहे 4th exam विद्यार्थिनी लारण्या विरकर. मुझसे है सांसों की कुछ मेहरबानी, मेरा रहा तो रहेगा
सासों की तुझ मेहरबानी मैं ना रहा तो रहेगा रानी काटो मुझे दुखता है खरोखर अंगावर शहारा आणलास तू तुझ्या नृत्यातून ते शब्दांना तू तुझ्या प्रत्येक स्टेप मधून इतकं सुंदर जस्टिफाय केलंस बाळा मग अशी जी मी एसएनईएसची काही 7-8 मुली निवडक माझ्याकडे आल्या म्हटलं त्यापैकी एक लारण्य सुद्धा आहे प्रचंड मेहनत प्रचंड विश्वास माझ्यावरती आणि ते तिची मेहनत दरवेळेला दिसते तिच्या नृत्यामधून मी नेहमी म्हणत असते की ही जी फोर्थ एक्झामची माझी बॅच आहे ती माझी सगळी आता अवनी श्रेणी श्रुती सायलीची जी बॅच आहे त्या बॅचची मला सावली दिसते ह्या बॅच मध्ये खूप ह्याचा अर्थ असा नाही की बाकीच्या बॅचेस काही करत नाहीत पण एक टीचर म्हणून किंवा तुमची ताई म्हणून एक वेगळं दिसत असतं सतत डोळ्याला या प्रत्येक बॅचच आधीच्या गेलेल्या बॅचशी कुठेतरी कम्पेअर होत राहतं तशी ही बॅच लारण्य म्हटली की परफेक्शन लारण्य म्हटलं की जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ती 10 वेळा ती विचारेल 50 वेळा ती ते करेल आणि ती करूनच दाखवेल हा वेगळा विचार सुद्धा तिचा आज तिने जे काही बाजूला सगळं मॅनेज केलंय ते तिचं तिने केलं असणार आहे मागे ड्रॉइंग काढले ते सुद्धा तिचं तिने काढलं असणार आहे आणि परफेक्शन म्हणजे मगाशी ती तिचे बाबा विचारत होते मला वाटतं सुरू करताना मी सुरू करू का त्याला सुद्धा तिला चाललं नाही ते विचारलेलं सुद्धा तिला तिने असं उत्तर दिलं की मी आता आर्टिस्ट आहे मी आता स्टेजवर आहे माझ्याशी बोलायचं नाही कीप इट अप लारण्या माझे आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहेत बाळा रादर सगळ्यांच्याच पाठीशी आहेत पण खूप छान बेटा कीप इट अप खूप छान लारण्या वळी आता पुढच्या परफॉर्मन्स कडे मानवतेची व्याख्या म्हणजे दयाळूपणा दया आणि सहानुभूती यासारख्या मानवांसाठी विशिष्ट आहे मानवतेचे एक उदाहरण म्हणजे जगातील सर्व लोक पण माणुसकीचे उदाहरण म्हणजे एखाद्याशी दयाळूपणे वागणे तर अशाच प्रकारचं एक सादरीकरण तुमच्या समोर घेऊन येत आहे वैष्णवी जो जी आता फोर्थ एक्झामला आहे वैष्णवी
हेलो कोणीतरी व्हिडिओ ऑन से राईट झालाय ना हो पण तू दिसत नाहीयेस एक मिनिट थांब हॅलो ताई हा येतय दिसतीयेस पण ऐकू पण येतय लाव आधी गाणं लाव मला चेक करू दे ताई तुझा आवाज येत नाहीये ब्रेक होतोय गाणं लाव ऐकू येतंय का बघू दे आम्हाला तिचा टेक्निकल प्रॉब्लेम असेल पुढचीच घ्या मग तिच्याकडे बघूया आपण हॅलो ताई बोलू करू लाव ना पटकन लाव वैष्णवी आणि सेट हो पटकन तू कॅमेरा ऑफ केलायस आणि आता छान वैष्णवी आम्हाला एकदम जुन्या दिवसांची आठवण आली ह्या सगळ्या ताया ह्या प्रार्थनेवरती आम्ही परफॉर्म करायचो तसंच तू पण छान केलंस वैष्णवी कीप इट अप खूप छान आणि छान आता आत्मविश्वास वाढलाय सगळं एकट्याने हँडल केलंस ना व्हेरी गुड चलो नेक्स्ट थँक्यू ताई छान वैष्णवी महिला बोलल्यावर आपल्याला बुद्धीचं प्रतीक हे पण लक्षात येतं आपली सरस्वती देवी पण एक महिला आहे रादर फार दुसऱ्या कित्येक कल्चर्स मध्ये महिलाच हे गॉडेसेस असतात बुद्धीच्या जसं अर्थना एक्सेट्रा तर अशाच एका महिलांना डेडिकेट करून आपल्या समोर फिफ्थ एक्झाम की सानिका सोनगिरे येत आहे सानिका ताई आवाज येतोय का
क्या बात है सानिका, मगाशी एसएनईएसच्या ज्या 8 जणांची मी खरोखरच उल्लेख दर वेळेला करतीये, पुन्हा त्यातली एक सानिका आहे ज्या लोकांनी त्याच विश्वासाने माझ्याकडे हात दिला होता, त्या विश्वासाला मी तडा जाऊ देत नाही, ह्याचा एक कुठेतरी सुख आहे सानिका. खूप सुंदर ग्रेस, खूप सुंदर विचार, प्रत्येक शब्दाला तू योग्य पद्धतीने न्याय दिलास बाळा. माय ही सांगे अर्थ मायेचा, त्या शब्दाला मला जास्त म्हणजे मला एकदम भरून आलं, इतकं तू सुंदर केलंस. किंवा बाहुली, तुम्ही सगळ्या खरंच बाहुल्या होतात जेव्हा माझ्याकडे आलात तेव्हा, आणि आता ते खेळ खेळता खेळता कधी मोठ्या झाल्यात आणि साडीत आल्यात कळलं सुद्धा नाही. खूप छान एक प्रवास दिसतोय तुमच्या सगळ्यांचा मला माझ्या डोळ्यासमोर. क्या बात है, कीप इट अप सानी, प्राउड ऑफ यू. यादव, ती आता फर्स्ट एक्झाम आहे. गेले पूर्ण वर्ष आणि हाही वर्ष आपण कोरोनाशी लढत आहोत, हीच लढाई तिच्या नृत्याद्वारे दाखवणार आहे. मुंबई Thank you.
छान मृणमयी दिसतीस पण खूप छान आणि कन्सेप्ट पण तसाच खूप छान निवडला होतास. वैष्णवीच आणि तुझ्या गाण्यामध्ये जरी सिमिलॅरिटी होती तरी सुद्धा दोघींनी खूप छान वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कॅरी केलं ते गाणं. मृणमयीला हार्डली 2 महिने झालेत आपल्याकडे येऊन, पण तरी सुद्धा मृणमयी खूप छान मेहनत घेतेय आणि तिला स्वतःच्या आईची सुद्धा थोडीशी साथ आहे. जेव्हा तिने पलटा घेतला तेव्हाच मला कळलं की आईने डान्स बसवलाय. बरोबर ना मृणमयी? खूप छान केलास आईला सांग. व्हेरी गुड बाळा, व्हेरी गुड, खूप छान, कीप इट अप. आणि नवीन स्टुडंट्सनी असं छान पार्टिसिपेट केल्यावरती तुमच्या पण हिंमत बळावते आणि शिवाय आम्हालाही कळतं तुमच्याकडे काय छान आहे हो ना. त्यामुळे जास्तीत जास्त आता जे नुसते बघायला आले होते त्या सगळ्या विंडोज मला नेक्स्ट टाइम पार्टिसिपंट म्हणून दिसल्या पाहिजेत आमच्याकडे. म्यूट करशील बाळा, नेक्स्ट टाइम जे आता फक्त बघायला आलेत परफॉर्मन्सेस ते सगळे पुढच्या वेळेला मला परफॉर्मन्स म्हणून दिसले पाहिजेत. सो हीच आमची प्रार्थना खरोखरच खरी झाली आहे. वर्ल्ड डान्स डे इतक्या सुंदर पद्धतीने लॉकडाऊन मध्ये, मला असं वाटतं जजेस आता बोलतीलच, त्यांचे सगळी मतं मांडतील, त्यांना किती टफ गेली आहे जाणार आहे कॉम्पिटिशन हे मला साधारण अंदाज येतोय, पण त्या सगळ्यांची मनं राखतील कारण त्या माझ्या विद्यार्थिनी आहेत, कोणालाही दुखवणार नाहीत ह्याची पण मला खात्री आहे. सो खूप छान रिझल्ट काही असू देत, आमच्या सगळ्यांसाठी तुम्ही आज विनर आहात. वर्ल्ड डान्स डे सारखा दिवस त्याला इतकं तुम्ही छान नृत्यमय केलं, कोण म्हणेल आपण लॉकडाऊन मध्ये आहोत, कारण तुमचे विचार आज आभाळाला जाऊन टच करून आलेत बाळांना. इतके विचार सुंदर मांडलेत तुम्ही, तुमच्या घरातल्यांनी तुम्हाला इतकं छान सपोर्ट केलंय. गेले 2 तास घड्याळ टकटक टकटक करतंय, आपल्याला त्याची कल्पना सुद्धा नाहीये. कित्येक पालकांना गृहिणी आहेत ज्यांना जाऊन खरंच स्वयंपाक पाणी बघायचं असेल, पण त्या सगळं सोडून आज वर्ल्ड डान्स डे आपल्या बरोबर सेलिब्रेट करताय, ह्याच्याहून मोठं भाग्य ते काय एक कलाकार म्हणून. आता मी जास्त बडबड न करता पुढची सूत्र सोपवते. कोणाकडे द्यायची आहेत सूत्र बाय द वे? समृद्धीकडे? अवनी, अवनीकडे. अवनीकडे. हाय, मी अवनी आणि मला खूप छान वाटलं आता इकडे बसून. म्हणजे ताईने जसं सांगितलं तसं प्रत्येकाचे कॉन्सेप्ट तर खूप छान होतात, पण एक आवर्जून गोष्ट सांगण्यासारखी म्हणजे गाण्याची निवड हे खूप महत्वाचं असतं प्रत्येक सादरीकरणाच्या पाठी. त्यामुळे प्रत्येकानी म्हणजे असं कुठेही जाणवलं नाही की कोणी असं उठतच गाणं घेतलंय, प्रत्येकाने आपापल्या कॉन्सेप्टला एकदम साधेसं गाणं घेतलेलं आणि ते सगळं समजून त्यांनी केलं. खूप छान वाटतंय. आणि माझ्याबद्दल सांगायचं तर आत्ता इकडे जज म्हणून बसायला तर वेगळंच वाटतंय आणि हे सगळं सुनीलाताईमुळे. कारण मला आठवतंय मी ज्युनियर मध्ये होती तेव्हा मी सुनीलाताईकडे गेली होती आणि तेव्हा तिने माझं पहिलं जे काही तिने शिकवलेलं त्याच्यावरनं माझ्या आईला सांगितलेलं की हिचा डान्स कधी सुटू देऊ नका, ही खूप पुढे जाईल. आणि मला असं वाटतं की मी त्या मार्गावरती आहे आणि तिच्याच आशीर्वादाने आणि नटराजाच्या आशीर्वादाने 100% देण्याचा प्रयत्न करेन. येस, मगाशी म्हटलं मी बडबड करणार नाही तरी पण मी बडबड करणार आहे, कारण अवनी जसं म्हणाली तसं की तिचं सगळ्यात कौतुक घेण्यासारखं काय माहितीये का बाळांनो, म्हणजे हे आपण वाचतो हे कुठे कुठे छान कोट्स आलेले असतात की स्पर्धा दुसऱ्या कोणाशी नसावी किंवा दुसऱ्या कोणाला हरवण्यासाठी नसावी, स्वतः स्वतःशी असावी. हे मी खूप वेळेला माझ्या स्टेटसवरही ठेवते, पण अवनी ते जगते. आणि हे कोणी तिला सांगितलं नाही किंवा माझं हे स्टेटस मी ठेवलंय म्हणून अवनीने मला हे सांगितलं तर असं नाही. कदाचित अवनी तसं वागते म्हणून मी हे कधीतरी माझ्या मनात कोरलं गेलं, कुठेतरी वाचलेलं. अगदी सुरुवातीच्या परफॉर्मन्सेसला सुद्धा तिला बक्षीस मिळायचं, पण तरी सुद्धा ती स्टेजवरनं उतरला मला म्हणायची काही बक्षीस मिळालं ग पण मला नाही आवडलाय माझा आजचा नाच. कुठेतरी तेव्हाच मन सांगून गेलं होतं की हाच खरा कलाकार. जेव्हा बक्षीस मिळू देत, जजेसनी मला बक्षीस देऊ देत, आपल्या सगळ्यांना मला कौतुक करू देत, पण मला नाही माझा नाच आवडला. आणि हे जेव्हा एखादं मन प्रामाणिकपणे स्वतःशी कबूल करतं, काय बिषादे दुनिया त्याला हरवेल. असंच जिगर ठेवा प्रत्येकाने. माझ्या प्रत्येक मुलीमध्ये जितकं काही परमेश्वराच्या कृपेने देता आलं तितकं घालण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आणि त्याच्या परीने त्याला अजून सोनं करतायत ते त्यांच्या बोलण्यातून सुद्धा दिसतंय. असंच खूप पुढे जात राहा अवनी.
आता कोण विशाखा की समृद्धी विशाखा हॅलो अनम्यूट कर बरोबर आहे ऐकायला येत आहे अनम्यूट कर फक्त नमस्कार मी विशाखा सडेकर आज तुमचा सर्वांचा जो परफॉर्मन्स तुमची जी मेहनत जी तुम्ही घेतली ती आज दिसली आणि खूप खूप छान वाटलं की ह्या लॉकडाऊनच्या ह्या परिस्थितीत आपण ह्या व्हर्च्युअली आपण हा कार्यक्रम साजरा करू शकतो त्यासाठी आपली टीम त्यांचं महत्वाचं कौतुक की त्यांनी एवढं चांगल्या रीते हॅन्डल केलंय आजची आपली मीटिंग सायडीताई श्रुतीताई समृद्धीताई अवनीताई श्रेणीताई सगळ्या ताळ्यांचं एकदा सगळ्या ताळ्यांसाठी ताळ्या वाजवूया आपण आणि आपल्या सुनीलाताई जिने हे आयोजित केलं त्यासाठी खरंच थँक्यू ताई आज म्हणजे असं या लॉकडाऊन मध्ये आपण भेटत नाही आहोत फिजिकली पण ह्या व्हर्च्युअल मीटिंगमुळे असं वाटतं की नाही आपण असं समोरासमोर एकदम असं नेहमी जसे आपण आपल्या क्लासमध्ये वावरतो तसंच वाटतंय आणि ताई बरोबर म्हटलंय मगाशी की जे जे आज राहिलेत परफॉर्मन्स करायचे त्यांनी नेक्स्ट टाइम परफॉर्मन्स करा कारण आम्हाला खूप आवडतंय तुम्हाला सगळ्यांना काही नवीन टॉपिक्स तुमची जी कॅपॅबिलिटी आम्हाला जी दिसते सो आणि थँक्यू तुमचा पण सगळ्यांचं की तुम्ही पार्टिसिपेट केलं आणि आपला हा आजचा जो उपक्रम होता त्याला सक्सेसफुल केलं सो मस्त अँड वन्स अगेन थँक्यू टू ऑल अँड थँक्यू टू ताई येस समृद्धी येस अवनी आणि विशाखाने सगळं सांगितलंच आहे तुम्ही जे टॉपिक्स निवडले होते आणि प्रत्येकाचा त्यामागचा विचार बघून इतकं बरं वाटलंय म्हणजे आज म्हटलं एवढ्या लहान मुली आहेत आणि ताईने फक्त एवढंच सांगितलं की टॉपिक तुमचा दिसला पाहिजे डान्स म्हणजे त्या मुली काय टॉपिक निवडतायत ही उत्कंठा होती मनात पण तुम्ही सगळ्यांनी जे सुंदर सुंदर टॉपिक्स निवडलेत काही रिपिटेटिव्ह असले तरी सुद्धा प्रत्येकाचं त्यातलं पण इंटरप्रिटेशन इतकं वेगळं होतं गाण्याची निवड वगैरे जसं अवनीताई म्हणाली तसं इतकं सुंदर होतं की बघून एकदम खूपच छान वाटलं की आम्ही एवढ्या लहानपणी एवढा कधीच विचार केला नव्हता आणि आता म्हणजे असं वाटतं की वाव यांच्यातले विचार तुम्ही जे आज विचार एवढे चांगले दर्शवले तिथे त्यातले आम्ही लिटरली घेण्यासारखे आहेत आणि आमच्या परफॉर्मन्सेस मध्ये वापरण्यासारखे आहेत खूप इनोव्हेटिव्ह सगळे विचार होते आणि येस आणि माझ्याबद्दल सांगायचं तर आणि ह्या पूर्ण एक्सपिरियन्स बद्दल सांगायचं तर आय एम व्हेरी थँकफुल टू ताई बेसिकली बिकॉज आधीपासूनच कॉम्पिटिशन्स मध्ये आम्ही पार्टिसिपेट करायचो मुली आणि आम्हाला तेव्हा कळायचं की हा जजेस समोर आहे त्यांचं कसं काय विचार असतील आमच्याबद्दलचे हताश वाटायचं कधी प्राईज नाही मिळालं की पण आता जेव्हा आम्ही या खुर्चीवरती आम्हाला जेव्हा ताईने ही संधी दिली आहे तर तेव्हा कळतंय की बापरे एवढे सारे चांगले मुली असतात एवढ्या चांगलं करू शकतात सगळ्याजणी सगळ्यांच्या कॅपॅबिलिटीज एवढे चांगले चांगले असतात तर त्यातून कसं बाबा निवडायचं एकाला पण आजचा हा ऍक्च्युली पूर्ण एक सेलिब्रेशन होतं असल्यामुळे सगळ्यांसाठी मी हेच सांगेन की खूप छान सगळ्यांनी सादर केलं त्यांचं परफॉर्मन्स आणि सगळ्यांचा त्या परफॉर्मन्स मागचा विचार खूपच सुंदर होता आणि सगळे आमच्या नजरेत विनर्सच आहात तुम्ही सो तुमच्या तुम्हा सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन आणि पुढच्या सगळ्या व्हेंचर्ससाठी व्हेरी व्हेरी ऑल द बेस्ट थँक्यू मला वाटतं तर रश्मी दास येणार आहे राईट आर्या आईने सांगितलं ना तुला की आजोबांकडे ओके ठीक आहे मला असं वाटतं की आता आपण वाइंड अप करायची वेळ आलेली आहे राईट समृद्धी श्रुती सगळ्यांचे परफॉर्मन्सेस झालेले आहेत सगळ्यांचे अँकरिंग कोणाचं बाकी आहे का कारण अँकरिंगचं खरंच कौतुक आहे माझ्या मुलींचं कारण दोन दिवसांपूर्वी मी सांगितलं होतं मला बोलायला खूप आवडतं त्याच्यामुळे मी या मुलींबरोबर जेव्हा बॅचेस घेत असते तेव्हा त्यांना इतकं मीच बडबड करत असते की त्यांना बोलायला वेळ मिळत नाही त्याची ती सगळी बडास त्यांना मी आज इकडे काढायला दिली की आज तुम्ही बोला मी नुसतं ऐकीन तरी मी मध्ये बडबड करतच होते त्याला मी काही करू नाही शकत आय एम सो सॉरी पण खूप छान पॅनलिस्ट खूप चांगले डिसिजन घेतील लवकरात लवकर रिझल्ट तुम्हाला कळवतीलच आज मुद्दामून लगेच लावणार नाहीये रिझल्ट कारण उत्कंठा हा एक फॅक्टर असतो जो आपल्यात अजून काहीतरी चांगलं घडवतो मला मिळेल का बक्षीस ह्या एका आशेवरती माणूस अजून चांगलं काम करतो पुढच्या कॉम्पिटिशनला नक्कीच वेगळे विषय घेऊन नक्कीच वेगळी एनर्जी घेऊन आपण परत भेटणार आहोत
तोपर्यंत वेगवेगळ्या बॅचेस मध्ये आपण भेटतच राहू. पण आजच्या या सगळ्या टॉपिक साठी, सगळ्या कंडक्ट करण्यासाठी सगळ्या फॅकल्टीजला खूप 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 मी माझ्याकडून कौतुक करते, माझ्या सगळ्या फॅकल्टी टीमचं, माझ्या सगळ्या विद्यार्थिनींचं, माझ्या सगळ्या पालक वर्गाचं, ज्यांनी इतकं छान माझ्या छोट्याशा कन्सेप्टला सुद्धा एवढा मोठा वृक्ष करून ठेवलं की मी नुसतं थीमॅटिक परफॉर्मन्सेस म्हटल्यावरती त्या थीमला एवढ्या फांद्या तुम्ही दिल्यात की असं वाटतंय हा पेड शो केला की काय आज आपण 3 तास इतका सुंदर कार्यक्रम केला. मला आज त्या दिवसाची आठवण येते जेव्हा आम्ही हेबलकसाला जाऊन प्रत्यक्ष डॉक्टर प्रकाश बाबा आमटेंच्या समोर त्यांच्या उपस्थितीत आम्ही त्यांच्या शाळेसाठी परफॉर्म केलं होतं आणि त्यांनी डोळ्यात पाणी आणून पाठ थोपटली होती या सगळ्या मुलींना घेऊन. तू आज एवढ्या लांब फक्त नृत्य सादरीकरणासाठी आलीस, तो जो दिवस होता तो दिवस मला आज त्या दिवसाशी कम्पेअर करा असं वाटतं. इतकं मला समाधान वाटतंय की इतक्या छोट्या छोट्या मुली इतके वेगवेगळे सादरीकरण, इतकं त्याच्यामध्ये डेडिकेशन, परफेक्शन, टेक्निकल इश्यूही हार्डली एखाद दुसरीचा झाला आज, अदरवाईज त्याच्यात सुद्धा तुम्ही ओव्हरकम केलंय. सो मला असं वाटतं हळूहळू, मला वाटतं समृद्धी अवनी विशाखा, एखादा पेड शो ही आपल्याला कमर्शियली करायला हरकत नाही, इतकं तुम्ही तयारी सुंदर करताय. श्रुती, सायली, श्रेणी, अवनी, आर्या, तनिष्का, पण ताई ह्याच्यामागचं मेन, मी म्हणजे बोलते मध्ये तुला इंटरप्ट करते, आय एम सॉरी, बट ह्याच्यामागचं होणारच, माझे स्टुडंट मध्ये बोलणारच तू बोलत, पण मेन सगळं श्रेय, सगळे हे सगळं जे काय घडतंय ते तुझ्या आशीर्वादांमुळे. आय कॅन आत्ताच म्हणजे काही जास्त वेळ गेला नाही आपण नृत्य अंकुरे अंकुरे आणि हे सगळे इव्हेंट्स केले त्याच्यात मला माहिती. आणि अजून एक खूप सारे आपण आय गेस नवरात्रीतला का गणपतीतला असा कुठला तरी ऑनलाईनच असा इव्हेंट केला ज्याच्यात आपण परफॉर्मन्सेस केले. सो तेव्हा आय न्यू की ताईने मला ती रिस्पॉन्सिबिलिटी दिली होती की निवेदन करायचंय, पूर्ण मीटिंग सांभाळायची, पण आता श्रुती सगळं हँडल करते सगळ्या बाकीच्या, म्हणजे ताई लिटरली शी, तुम्ही लोक खूप, आपण सगळेच इतके सगळे काय मला शब्द सुचत नाही, इतके लकी आहोत की लिटरली एक प्रत्येक स्टुडंट मध्ये प्रत्येक जी क्वालिटी आहे ती एम्बाईब करायचीच आहे ताईला, असं लिटरली प्रत्येक स्टुडंटमध्ये, असं नाही की लिटरली शब्द मला ऍक्च्युली सुचत नाहीयेत, पण आय गेस तुम्हाला कळलं असेल मला काय बोलायचं. ते कोणाबद्दलही भेदभाव हा प्रकार नाही, सगळ्यांना सगळं जे माझ्या मुलींना जितकं मला देता येईल इतकं तिला द्यायचं असतं, आणि म्हणून आज आपण इतकं सगळं जे सक्सेसफुली पार पाडतोय फक्त आणि फक्त ताईमुळे, आणि आपण जे काही आहोत ते ताईच्या आशीर्वादांमुळे, आणि ताईवरती नेहमी विश्वास ठेवा. मी नेहमी सगळ्यांना सांगते ती जे काही विचार करेल ते तुमच्या भल्यासाठीच असेल, आणि म्हणजे आज आम्ही जे काही बघतोय चांगलं, जे काही अनुभवतोय ते सगळं ताईमुळेच आहे. सो तुम्ही नक्कीच ताईवरती, ताईकडे आहात म्हणून तुमचं भाग्य आहे, आणि सगळ्यांनी ताईवरती विश्वास ठेवा आणि खूप खूप छान काम करा. थँक्यू सो मच समृद्धी. मला माहितीये तुम्ही जर तुला जरी शब्द सापडले नाहीत तरी तुमचे डोळे खरं सांगतात. मी नेहमी तुम्हाला सांगते नृत्य अर्ध डोळ्यात दिसतं, अर्धे हातवारे चुकले तरी चालतात, पण डोळे खोटे बोललेले चालत नाहीत. त्यामुळे जरी शब्द सापडले नाहीत तरी त्या डोळे भावना सांगून जातात, आणि त्या डोळ्यांमध्ये कायम मी जे माझ्या गुरूंबद्दल बघत आली आहे ते माझ्या मुलींनी कधीतरी माझ्यासाठी बघावं एवढीच इच्छा. आत्ता मला माहिती नाही त्याला मी कितपत खरी उतरतीये, पण आज मी जे काही आहे ते जसं माझ्या गुरुचरणी अर्पण करते केलं. खर तर मला सगळं करायचंय, अजून मी सगळं तसंच ठेवलंय, स्वयंपाक वगैरे सगळा तसाच आहे, आणि आता माझी मुलगी आली तर आधी खायला मागेल, पण मी म्हटलं की नाही, आज ही आपल्याला मेजवानी इथे मिळते ना ती घेऊया आधी, कारण अशी मेजवानी तुम्हाला तिकीट काढूनही नाही मिळत खरं बघायला गेलं तर. आणि इतकं सुंदर, इतकं प्रतिम होतं सगळं, इतक्या छोट्या मुलींपासून अगदी सगळ्या वयाच्या होत्या त्याच्यामध्ये, आणि भरून पावलं डोळे, मन, विचार सगळं तृप्त झालं अक्षरशः. आणि मग कुठेतरी एक असं वाटायला आलं की छोटासा का होईना आपण परफॉर्म करायला हवा होता, पण हरकत नाही, नेक्स्ट टाइम कसंही असेल, मोडकं तोडकं असेल, पण नक्की करेन, कारण आज तुमचा जो काही ओरा होता ना त्याचं एक दर्शन मिळालं की तुमचा हा काय आहे, म्हणजे इतका प्रचंड ओरा आहे, म्हणजे हे नाहीये की फक्त शब्दात नाही मांडता येतं, हे फक्त अनुभवू शकतो माणूस, आणि फक्त
जसं आता समृद्धीताई म्हणाल्या की माझ्याकडे लिटरली शब्द नाहीयेत, तर अगदी खरी गोष्ट आहे ती की काही भावनांना शब्द नसतात, त्याच्या फक्त आपण लहरी त्या भावनांच्या फक्त अनुभवू शकतो, या व्यतिरिक्त काहीच नाही करू शकत. आणि खरोखर खूप सुंदर आजचा हा, आणि याच्यापेक्षा मोठी गुरुदक्षिणा कोणतीच नसेल असं मला तरी वाटतं की तुमच्या विद्यार्थिनींनी तुम्हाला दिलेली आणि तुम्ही तुमच्या गुरूंना दिलेली यापेक्षा कुठलीही मोठी गुरुदक्षिणा नाही या भूतलावरती तरी. म्हणजे अगदी एकलव्याने दिली ती गोष्ट वेगळीच होती, ती अगदी अवर्णनीय गुरुदक्षिणा आहे, पण ही गुरुदक्षिणा सुद्धा अप्रतिम आहे. फक्त त्याचा भाग आम्हाला नाही होता आला हाच एक खेद आहे, पण नक्की आम्ही पण अशी गुरुदक्षिणा कधी ना कधी नक्की अर्पण करू, खात्री आहे. खूप छान, आणि सगळ्या मुलींना खूप आशीर्वाद, खूप सुंदर, खूप शुभेच्छा. अशाच सगळ्यांनी छान हसत खेळत नाचत राहा आणि मोठ्या व्हा. आदर्श शिक्षिका पुरस्कृत आहेत हे मी परवाच्या स्टेटसमध्ये ठेवलं होतं, ते तुम्ही वाचलंच असेल. ते त्यांच्या शब्दांमधून सरस्वतीचा भास होतो, त्या बोलत असतात तेव्हा. मी त्यांच्या छोट्याशा त्या लिखाणावरनं सुद्धा त्यांना पाठवलं होतं की तुम्हीच साक्षात शब्द सरस्वती असल्याचा भास होतो जेव्हा तुम्ही बोलता किंवा लिहिता. आणि तेच कुठेतरी मी शोधण्याचा प्रयत्न करते, ते त्यांच्या नाचात दिसतं, तो खरेपणा ती सच्चाई दिसते त्यांच्या नृत्यामध्ये. आणि मी म्हणून नेहमी सांगते की आपण कुठल्या वयाचे आहोत हे विसरा, आपला आत्मा कायम तेवढ्याच वर्षाचा असतो जेवढ्या वर्षाचं नृत्य असतं, आणि ते तुमच्या नाचातून दिसतं. आपण कोणालाही दाखवण्यासाठी नृत्य करत नाही हेही दिसतं. सो मनीषा, ते मी स्वतःला भाग्यवान समजते, जसं मला योग्य गुरु मिळाल्यासाठी मी भाग्यवान समजते, माझ्या मला योग्य विद्यार्थिनी मिळाल्याचा तर मी नेहमीच त्यांच्या पालकांनाही माहिती की मी पहिले त्यांच्या आई बाबा म्हणजे माझ्या विद्यार्थिनींच्या आई बाबांना सुद्धा माझ्या आई वडिलांच्या ठिकाणी ठेवूनच नमस्कार करते आणि हेच सांगते की ह्या योग्य विद्यार्थिनी मला दिल्यात हे सुद्धा माझं भाग्य आहे. तसंच तुमच्यासारख्या योग्य गृहिणी विद्यार्थिनी मला दिल्यात ह्याच्यातही माझंच भाग्य आहे. अशा तऱ्हेने मी इतकी भाग्यवान स्वतःला समजते की आज ह्या नृत्य दिनी सुद्धा असे काहीतरी उद्गार माझ्या विद्यार्थिनींसाठी मिळणं ह्याच्यावर मोठं पुण्य ते काय. तुम्हाला असं वाटतं आज आपण इकडे थांबूया की कोणाला अजून काही बोलायचं आहे? आधी फोटो काढूयात आपण. फोटो म्हणजे सगळ्यांनी थोडा वेळ स्टील राहा, म्हणजे सायलीताई ते रेकॉर्डिंग मध्ये येईल आणि मग त्याचा स्क्रीनशॉट काढेल, कारण की सगळ्या जणी येत नाही. स्टील राहा एक 2-3 सेकंद. लवकर लवकर लारण्या, गाथा पुढे ये, गाथा पुढे ये. लारण्या गेली कुठे झाड घ्यायला? आणि शिवाय रेकॉर्डिंग मध्ये ना तुझ्या फोनमध्ये ड्राईव्ह मध्ये अपलोड केलंस ना आत्ताच्या मीटिंगचं रेकॉर्डिंग, की फोनमध्ये स्क्रीनशॉट घेते बेस्ट पडेल, सगळं नीट दिसतात त्याच्यात. पण ही सगळी मीटिंग समृद्धी आपल्या एकलव्याच्या चॅनलवरती टाकूया FB च्या. म्हणजे मी आधी ही हिंमत केली नव्हती, मी हे डिक्लेअर केलं नव्हतं, कारण मला माहिती नव्हतं की काय लेवलचं आपण परफॉर्म करणार आहोत. एक छोटंसंच काहीतरी गणेशोत्सवासारखं होईल असं वाटलं होतं, पण तुम्ही माझ्या सगळ्या अपेक्षांना वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलंय बाळांनो. आता पुढच्या कॉम्पिटिशनला किंवा पुढच्या प्रोग्रामला माझ्या अपेक्षा अजून असणार आहेत तुमच्याकडून, लक्षात घ्या. खूप छान, थांबूया आज आपण इकडे, एक स्वल्पविराम घेऊया. नृत्य करना रिंदगी भी होती है, नृत्य करना जिंदगी भी होती है, नृत्य करना जिंदगी भी होती है. कुछ पल झूम के देखा नृत्य के साथ तो लगा नृत्य करना ही बंदगी भी होती है. आज ह्या क्या बात है, आज ह्या फोडींवरती आज आपण इकडे सांगता करूया. लवकरच भेटूया. आता आपल्या सगळ्या वेगवेगळ्या फेस्टिवलची इन्चार्ज समृद्धीताई आहे. समृद्धीताई आणि सगळी टीम ठरवतच असते काही ना काहीतरी, पण तुम्हाला सुद्धा वेगळ्या येणाऱ्या कुठल्या तरी उपक्रमासाठी काहीतरी थीम सजेस्ट करावीशी वाटली तर खुशाल समृद्धीताईला मेसेज करा. समृद्धीताईचा नंबर आहे. समृद्धीताईपर्यंत पोहोचणं जरा असं कठीण वाटलं किंवा भीती वाटली समृद्धीताईची, तर आपापल्या ताया ज्या आपल्याला भेटतात, श्रुतीताई, सायलीताई, विशाखाताई, त्या तायांना कन्वे करा, त्या त्यांना पोहोचवतील याची मला गॅरंटी आहे. पुन्हा एकदा माझ्या संपूर्ण एकलव्य फॅकल्टीच्या टीमचे प्रचंड आभार मानते की रोजचं एक्झिक्युशन सांभाळून सुद्धा
ह्या सगळ्या एक्झिक्युशनला तितक्याच परफेक्टली नेऊन दाखवलं. हॅट्स ऑफ टू यू. नटराज तुमच्यावरती असाच नेहमी प्रसन्न राहू देत. बाय बाय. हा बोल. काही मला एक कार्ड दाखवायचे. क्या बात है बेटा. वेरी नाइस. मस्त. लव फॉर डांस. खूप छान. ताई हा बोल. का ताई मला थोडस म्हणजे बोलायचंय. खर तर जेव्हा तू आमच्या समोर ही कल्पना मांडलीस की आपण वर्ल्ड डान्स डे साठी काहीतरी करतोय, तेव्हा ऍक्च्युली माझ्या डोक्यात पहिल्यांदा हे आलं की माझा एक डान्स सेट होता तो मी करणार होते. पण नंतर जेव्हा तू हे म्हणालीस की आपण वर्डिंग्सला घेऊन पण डान्स करू शकतो, तर त्यानंतर माझ्या डोक्यात अचानक एक क्लिक झालं. आणि त्यासाठी माझ्या मम्मानी मला खूप प्रोत्साहन दिलं. तिने आवाज रेकॉर्ड केला आणि तुझं प्रोत्साहन म्हणजे तू जी आयडिया दिलीस त्यातून हे शक्य झालं. त्यासाठी खरंच थँक्यू. वेलकम. समोर नेहमी चेहरे येत राहत जे मी माझ्या प्रयत्नही करत असते की तू हे जास्त चांगलं करू शकतेस, तू ते जास्त चांगलं करू शकत असतेस, हे मी नेहमी सांगते आणि ते तुम्ही केलं बाळांनो. जसं मगाशी समृद्धींनी उल्लेख केला तसं आज मलाही अनुभव आला की मी आपला जो नवीन आज सिरीज लॉन्च झाली ना समृद्धी, ऐकू येत आहे का? ऐकू येत आहे? तर ती मी एका डान्स इंटरनॅशनल डान्स ग्रुप आहे व्हॉट्सअपवरती माझा, त्याच्यामध्ये सेंड केली होती. तिकडच्या एका गुरुंनी माझ्या त्या मेसेजला त्या तुमच्या व्हिडिओला टॅग करून खाली टाकलं होतं की धन्य ते गुरु आहेत ज्यांना आजकालच्या जगामध्ये सुद्धा तुझ्यासारखी विद्यार्थिनी आहे जी स्वतः गुरु झाल्यावरती हे विसरून जाते की ती गुरु आहे आणि अजूनही आपल्या विद्यार्थिनींचे परफॉर्मन्सेस आपल्या गुरुला अर्पण करते. मला असं वाटतं त्यांनी लिहिलं होतं, तो मेसेजही मी नंतर शेअर करेन. त्यांनी म्हटलं होतं की हा मेसेज तू तुझ्या टीचरला पाठव की इतिहासात जेव्हा गुरु शिष्य परंपरेचा उल्लेख केला जाईल तेव्हा अशा काळामध्ये सुद्धा ज्या काळामध्ये लोक थोडस शिकलेले असतील किंवा अगदी 10-12 वर्ष एखाद्या गुरुकडे शिकतात पण स्टेजवरती उभं राहिलं की नाव सांगत नाहीत त्या गुरुचं, असे एक कॅटेगरी आहे. आणि एक कॅटेगरी अशी आहे की टीव्हीवरती महाराजजींना बघतात किंवा एखादा व्हिडिओ महाराजजींचं बघतात आणि महाराजजींचं नाव गुरु म्हणून लावतात. अशा ह्या जमान्यामध्ये तू तुझ्या गुरूंना इतक्या पद्धतीने मान देऊन प्रत्येक तुझ्या टॅग मध्ये विथ ब्लेसिंग ऑफ असं असतं, म्हणजे विचार करा लोक आपल्याला किती नोट करत असतात. म्हणजे मी ह्या मुलींना माझ्या सगळ्या मुलींनाही माहित झालंय की ताई आता हा अख्खा पॅसेज तिकडे टाकणार. मी म्हणते ज्याचं क्रेडिट त्याला द्यावं. आज मला ह्या क्षेत्रामध्ये मी लॉ कुठल्या तरी कोर्टात कुठली तरी केस करत कोणाबरोबर तरी भांडत बसले असते. जर मला माझ्या बाईंनी ह्या फील्डमध्ये आणलं नसतं तर कोर्ट वाचलं नसतं. तर कोर्टाने सुद्धा धन्यवाद दिले पाहिजेत माझ्या बाईंना की आम्हाला सोडवलं ह्या बाईपासून. फक्त तुमचे हाल झाले जरासे पण आता त्याला मी काही करू नाही शकत. तर सांगायचा मुद्दा की लोक नोट करत असतात त्या ग्रुप वरती, इंटरनॅशनल डान्स ग्रुप आहे तो, त्यांनी ते नोट केलंय की मी हे नेहमी हे वाक्य टाकते. आणि प्लस आजचं सुद्धा माझं जे होतं की प्रत्येक विद्यार्थिनीला वाटत असतं की टीचरला हे द्यावं की जे माझ्या मुलींनी केलंय ते आपल्या टीचरला अर्पण करावं, ह्याच्यावरनं त्यांनी हे एवढं सगळं लिहिलं होतं. तर आपण काय करतोय आणि लोक आपल्याला हसतील. मला किती जण हसले सुद्धा होते माझ्या या टॅगलाईन साठी की हे एवढ्या सगळ्यांना आशीर्वाद मागत बसते. ठीक आहे, मी भाग्यवाने मला देत आहेत ते आशीर्वाद, तुम्हाला देत नाही तो तुमचा प्रॉब्लेम आहे. मला मिळतोय आशीर्वाद तर मी का नाही घ्यायचा? तुम्ही कमनशिबी आहात की तुम्हाला मिळत नाही म्हणून तुम्ही लिहित नाही आहात. जे दिलंय ते बोला की भरभरून, ज्याने दिलंय त्याच्याबद्दल काय बिघडतंय. सो ज्याचं क्रेडिट त्याला दिल्याने आपल्यात कमीपणा येत नाही बाळांनो, इनफॅक्ट तो दुणावतो. आणि फक्त त्या व्यक्तीसाठी नाही तर इतरांसाठी सुद्धा हे नेहमी लक्षात ठेवा. मी सोडा, आम्ही मधला मी घ्या तर तो जास्त फ्रुटफुल असेल. ओके, सो थांबूया आज. पुन्हा एकदा अच्छा टाटा. बाय बाय. बाय ताई. थँक्यू सो मच. बाय ताई. थँक्यू ताई. नृत्यमय संध्याकाळ झाली. अगदी खरंय खरंय. मी वाट बघते तुझी.
मनीषा पण आहे पण चांगलीच ब्रेक घेऊन बसलीये घरी जे मला आवडत नाहीये. मनीषा पण उत्कृष्ट डान्सर आहे, ती फोक छान करते, फ्री स्टाईल छान करते, सध्या क्लासिकल आपल्याकडे करत होती पण आता आराम करतीये सध्या. ताई हा जो डान्स बसवलाय मला माहिती होत आर्या, मग आता मी बक्षीस आईला देऊ का तुला देऊ? मारतील बाबा लोक मला, मला मार खाऊ द्यायचंय का वर्ल्ड डान्स डे ला? एवढा कॅमेरा राहिलाय मी, आता मला राहवत नाहीये म्हणून बोलते. बोल ना, बोल बोल. आम्हाला सुचत तुला काय 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 अगं, दर वेळेलाच आपल्या एकलव्याचा म्हणजे इनोव्हेटिव्हच असतो उपक्रम, प्रत्येक उपक्रम. म्हणजे मला तुला खरंच थँक्यू यासाठी म्हणावं असं वाटतंय की आता काही दिवसांपूर्वीच मी बॅड पॅच मधून गेले, म्हणजे आय वॉज कोविड पॉझिटिव्ह आणि म्हणजे तब्येतीची म्हणजे पूर्ण वाट लागलेली, कफ वगैरे झालेला. आणि म्हणजे जसं मला वंशूने सांगितलं की मम्मा अगं ताईने ना असं सुचवलंय की तुम्ही असं लिरिकल पण काहीतरी करू शकता, म्हटलं चला बरेच दिवसात माझ्यात कलाकार पॉलिश नव्हता झाला तो परत आता उठेल. आणि म्हणजे खरंच सांगते घसा अजूनही क्लिअर नाही झालाय, तर म्हटलं नाही नाही बाळा आपण करूया करूया, म्हटलं काही हरकत नाही. तर त्या ह्यानी म्हणजे मी ऍज अ कलाकार म्हणून खरंच थँक्यू, बऱ्याच दिवसांनी मला पण असं व्हॉइस ओव्हर वगैरे द्यायला मिळाला आणि काहीतरी छान करता आलं, जमेल तसं केलं, प्रयत्न पूर्ण केला, पण खरंच धन्यवाद. आणि अशा नवीन नवीन कॉन्सेप्ट असंच करत जा, म्हणजे नुसतं हे आपलं मुलांना असं दिलं ना की बरोबर, त्यांना एक फक्त असं पिन टोचायची गरज असते, मग ती टोचली की ते आमच्यापर्यंत फॉरवर्ड करतात आणि मग असं आपल्या बुद्धीला चालना मिळत राहते. त्यामुळे थँक्यू आणि खूप खूप शुभेच्छा. अरे तू बोलायला आली नाही तर आम्हालाही खूप चुकल्या चुकल्यासारखं होत होतं की निखिला का आली नाही अजून बोलायला असं आम्हाला वाटत होतं. आम्हाला आशा होती तू येशील म्हणून आले आता. येस येस येस, खूप छान. प्रीती का परफॉर्म केलं नाही ग, फटके हवेत का? शेवटी असा पण राऊंड आहे घरी येऊन फटके मारण्याचा वर्ल्ड डान्स डेचा निमित्त नाही. हिच्या जवळ कोण राहत? मानसी राहत. कोण कोण? मानसी. मानसी नाही इकडे, फटके मारायला ते पण ती खरं खरं सांगून टाकते बिचारी जवळ कोण. अगं तुला मारायला पाठवणार आहे घरी, चालणार आहे तुला? मैत्रीचं काय आज आणि वर्ल्ड डान्स डे ला असा काय ड्रेस घालून बसली आणि परफॉर्म का नाही केलं? बरं नाही आहे हो ना, आपोआप बरं वाटलं असतं. छोटीशी एखादी वंदना करायचीस असं नाही करायचं, आपण हे त्या दिवसासाठी का करत असतो, त्या दिवसाचा आशीर्वाद घेत असतो आपण, त्या दिवसाला जे काही घडलेलं असतं. मी म्हटलं होतं मंजिरीला तिला करायचं असेल अजूनही तर कळव म्हणून, छोट्याशा वंदनाला काय एनर्जी लागते सांग बरं, त्या त्या दिवसाला काहीतरी महत्व असतं आणि ते आपल्या मुलींना मिळावं तो आशीर्वाद, हीच एक कल्पना असते त्याच्या मागे. अजूनही केलं नसेल तर पुढच्या वेळेला कर. आता नाही ताई ती करणार होती पण सगळं झालेलं ना, तिने आता मेसेज केला ना दुपारी म्हणून.